तुम्हाला मनोरंजनासाठी NH मराठीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. छे 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 राम प्रहरी कसलं हे अभद्र दर्शन रे बाबा. ही सकाळी सकाळी पेपर वाचण्याची पद्धत कुठल्या गाढवानं शोधून काढली देव जाण. छे कोण काय बलात्कार काय गुन्हेगारी काय छे 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 हे कोण. अरे वा गुंडा सम्राट यांचं कौतुक. शेणकिडे पोसून हत्ती निर्माण करण्याचे कारखाने शोधून काढलेत या लोकांनी. दुसरं काय. अरे वा 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 मंडळी वा तुम्ही आलात का. वा 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 बसा बसा. नाही माझ्या या बडबडीकडे विशेष लक्ष देऊ नका. पण तुम्हाला सांगतो मंडळी अहो गुन्हेगारी वगैरे म्हटली ना की हे आपलं टाळकच सडकतं बघा. अरे हो मी तुम्हाला माझं नाव सांगितलं की नाही. सांगितलं असलं तरी पुन्हा सांगतो. माझं नाव बापूराव. म्हणजे कुणी बापूराव असं म्हटलं की मी लगेच ओ देतो. तसं माझं नाव राजाराम बापू पण पुढे बापूच ठेवलं आणि मग बापू अगदीच पुचाट वाटायला लागलं म्हणून त्याला राव जोडलं. तर मंडळी आम्ही या इथे राहतो. नाही गैरसमज करून घेऊ नका. मी काही या बंगल्याचा मालक नाही आहे. मी या बंगल्याचा नोकरच आहे. पण मालकाच्या रुबाबात राहतो. आमच्या मालकांचं नाव अनिल चिपळूणकर. बंगल्यावरनं तुमच्या लक्षात आलं असेलच मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते. अहो आमच्या अनिल साहेबांना कोण ओळखत नाही. तुम्हाला खरं सांगू का तसं त्यांना फारसं कोणी ओळखत नाही. असं काय टाटा बिरला लागून गेलेत सगळ्यांनी त्यांना ओळखायला. छोटासा व्यवसाय आहे त्यांचा. दिवसभर कष्ट करतात आणि कसे बसे आम्ही श्रीमंतीत दिवस काढतो. हा मला वाटलंच. आम्ही म्हटल्यावर लगेच इकडे तिकडे बघायला लागलात ना. आम्ही म्हणजे आम्ही दोघच. नाही आमच्या अनिल साहेबांनी लग्न केलेलंच नाही. म्हणजे तसे ते काय अगदीच कार्तिक स्वामी नाहीत. अहो पण ते आयुष्यभर कष्टाच्या मार्गाला लागले आणि तिकडे लग्नाचा बाजार लागलाच नाही हो. सडाफटिंग आयुष्य जगण्याची सवय झालेली. मग नवीन करकरीत बायको घरात आणून अडचण कशाला निर्माण करायची माझी आणि त्यांची काय. त्यांनी लग्न केलं नाही ना. आमचं अतिशय उत्तम चाललंय अगदी झकास. अरे बाप रे पावणे सहा वाजले की हो. मी तुमच्याशी इथे गप्पा मारत बसलो. अहो आमचे अनिल साहेब सहाच्या ठोक्याला उठतील. नाही मला आता कामाला लागलं पाहिजे. नाही पण मंडळी तुम्ही इथेच बसा इथेच बसा. काय काम करता करता चार चौघ समोर असले ना की गप्पा मारायला सुद्धा मजा येतो. काय पट्टय पट्टय. Thank you.
काय मंडळी, कशी काय वाटली व्यवस्था? अनिल चिपळूणकर नावाचं मशीन या घरामध्ये राहत. सकाळी जर आमच्या घरी कोणी आलं ना, तर या माणसाला बोलता येतं याच्यावर तो विश्वास ठेवायचा नाही. बोलून व्यर्थ आपण आपला वेळ वाया घालवतो असं यांचं मत आहे, आणि ध्वनी प्रदूषण वाढवतो. शिस्त म्हणजे शिस्त. मिस्टर वालतुरे, मी तुम्हाला नेमणूक पत्र दिले तेव्हा ऑफिसचं टायमिंग सांगायला विसरलो होतो काय? नाही सर, पण मी अगदी वेळेवर आलोय, फक्त 9 वाजले. ऑफिस 9 सुरू होतं म्हणजे 9 कामाला सुरुवात होते वालतुरे, कळलं? तुम्ही 9 उगवताय. आता मस्टर सही करायला 5 जागेवर जायला 5 पेन आणि फाईल शोधायला आणखी 5 आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात करायला आणखी 5 म्हणजे तुम्ही 20 फुकट घालवणार. वर्षाचे दिवस किती? 365. रोज 20 याप्रमाणे किती होतात? 7300 म्हणजे जवळजवळ 122 म्हणजे तुम्ही 122 एका वर्षाचं माझं नुकसान करणार. आय एम सॉरी सर. गो टू युअर सीट ऍट वन्स. चला. यस सर. गुड मॉर्निंग सर. काय कारण आहे? काय कारण आहे? माझ्याबद्दल काही सदिच्छा असल्या तर त्या बोलून दाखवण्यापेक्षा काम करा. या पृथ्वीच्या पाठीवर हा एकमेव देश असा आहे, या देशातली माणसं वेळ फुकट घालवण्याचे निरनिराळे मार्ग शोधण्यातच वेळ फुकट घालवत असतात. इतर राष्ट्रांकडे बघा जरा, त्या जपान्यांकडे बघा, त्यांचे डोळे बघा. सतत काम करून करून त्यांच्या डोळ्याच्या फटी झाल्यात या अशा. बापरे, 2:22 फुकट गेली. अरे कम्प्लीट गॉन केस आहे. 365 दिवस कुठल्या हिशेबाने केले? आता हा रविवारी काम करतो म्हणून आम्ही करायचं म्हणे वेळ वाया घालवू नका. आणि हे मला सांगताना स्वतः किती वेळ फुकट घालवला? अरे मी त्याला आज ओळखत नाही लिमये. बरं का देशपांडे, शेंद्राचा थर बसून बसून जसा मूळच्या सुबक मूर्तीचा दगडोबा होतो ना, तसं शिस्तीचे थर बसून बसून ह्या चांगल्या कॉन्ट्रॅक्टरचा मठ्ठोबा झालाय. आपल्याला काय, आपणही 2-4 थर चढवायचे आणि नमस्कार करायचे म्हणजे कोपच नाही. सर ही फाईल कसली? फॉरेन कॉन्ट्रॅक्टची. आपण सकाळीच द्यायला सांगितली होती. मिस्टर लिमय, तुमच्या कानापासून मेंदूपर्यंत जाताना काही शब्द गाळून जातात काय? उद्या सकाळी मला फाईल तयार पाहिजे, याचा अर्थ सकाळी 9 टेबलावर तयार पाहिजे. समजत असेल तर मेंदू रिपेअर करायला टाका. पण सर फाईल मी काल संध्याकाळीच तयार केली आहे. गेल्या वर्षी तुम्ही तयार करून ठेवली असेल हो, मला त्याचा काय उपयोग? जायचा तो वेळ गेलाच ना. नाही सर, मी विचार केला की. जास्ती आर्ग्युमेंट्स करू नका. हे बघा मिस्टर लिमये, मी तुम्हाला जो पगार देतो तो विचार करण्यासाठी नाही, मी सांगितलेलं काम करण्यासाठी. यापुढे पगारात बसते तेवढंच करा. आणि आतापर्यंत माझा वेळ फुकट घालवलात, आता खिळा मारण्यासारखे एका जागी उभे राहून आणखी वेळ वाया घालवू नका. चला. हाय अनिल. अरे अविनाश तू? हो. पण तुला वेळ दिली असल्याचं मला कुणीच कसं सांगितलं नाही. गैरशिस्त म्हणजे इतकी आहे ना की. थांबा, दुर्वास मुनी शांत व्हा. मी वेळ काय घेतली नाही, मी सहजच आलोय. बोल काय काम काढलंय? काम काय, सहजच आलंय सांगितलं ना तुला. कारण काय? कारण काय? अरे तुझ्यासारख्या मित्राला भेटायला मला कारण द्यावं लागणार आहे. अर्थात मला जर ऑफिसमध्ये भेटायचं तर निश्चितपणे कारण हवं. तसं केलं नाही तर ऑफिसची शिस्त बिघडून जाईल. प्रिय मित्र अनिल चिपळूणकर, आपल्याला कल्पना आहे का, आपण संपूर्णपणे
वाया गेलेले आहात. हे बघ सांगतो तुला, कारणच हवंय ना सांगतो. अरे आज संध्याकाळी पार्टी आहे ना, त्याची तुला आठवण करून द्यायला आलोय. अरे आपल्या सुशीलच्या लग्नाचा 10वा वाढदिवस आहे. चांगलंय. काय गे म्हणजे साधारणपणे 100 रुपयाचं पेट्रोल आणि 100,000 मोलाचा वेळ खर्च करून आपण आपल्या ऑफिस पासून आमच्या ऑफिस पर्यंत फक्त पार्टीची आठवण करून द्यायला आलात. वा खरंच धन्य आहे आपली. कसं या देशाचं होणार आहे काही कळत नाहीये. फक्त परमेश्वरच या देशाला वाचवू शकेल. खरं सांगू तुझी अडचप आहेस. अरे बाबा मी खालून जात होतो म्हटलं तुला वर सांगावं आणि मग पुढे जावं. अरे पण मी यायला होकार दिला असला आणि मध्यंतरीच्या काळात मी जरी मेलो तरी भूत बनून मी वेळ पाळीन. कळ हे बघ, मी 6:30 ऑफिस सोडीन, घरी जाईन, फ्रेश होईन आणि 7:30 मी हॉलवर हजर राहीन. मात्र 8:30 मी पार्टीचा हॉल सोडलेला असेल. आणि यात 5-10 मिनिटं जरी इकडे तिकडे झाली तर जगबुडी होणार ना. तुला सांगतो काय नाही, तू लग्न करून टाक. हा बायकोने आदळ आपट करून तुला 5-6 वेळा धुतलाला की तुझी सगळी खळ निघून गेली. बायको या विषयावर चर्चा करण्याचं मी शाळेत असतानाच बंद केलंय. माझं मस्त चाललंय. शिवाय बापुरांना ते अजिबात आवडणार नाही. त्या क्षणी बापुराव घर सोडून निघून जातील. छान आनंद आहे. म्हणजे एका यक्कश्चित नोकरासाठी तू आजन्म ब्रह्मचारी राहणार. ब्रह्मचारी नाही, अविवाहित. हे बघ मला काम करायचंय आणि माझ्याकडे ते पुष्कळ आहे. पेपर वेट ठेवून जा. वेलकम वेलकम. मजेत ना? बस ना. थँक्यू थँक्यू. बस क्षमा घेतेस का जरा? हा ठेव तिकडे. अविनाश अनिल कसे आलेत अजून? मला वाटलं तुमच्या बरोबर येतील. अनिल भाऊजी आणि यांच्या बरोबर. कारण ओली पार्टी म्हटलं ना की सर्वात हे प्रथम. आणि काय नंतर अनिल भाऊजी? नाही नाही एक्झॅक्टली काय असतं माहितीये का, मित्राला मदत करण्यासाठी आधीच यावं लागतं. दुसरी गोष्ट अशी की अनिल बरोबर 7 वाजता येणार. काय 7:45 बाकी आहे आता. केव्हा या? आले साहेब आले. भाऊजी अगदी वेळेवर आलात तुम्ही. मी केव्हापासून तुमची वाट बघतीये. तुमच्यासाठी ना इथे एक चक्का हसपैकी पोरगी शोधून ठेवले. संगीता, अगं तुला तुझ्या नवऱ्याने काहीच सांगितलेलं नाही काय ग? अगं लग्न करून सुखी व्हायला मी काय सुशील सारखा सुशील नवरा नाहीये. तेव्हा नो वधू संशोधन आणि नो लग्न. एकटा जीव सदाशिव, एकटा जीव सुखी जीव. कळलं? लग्न होईपर्यंत सगळे असेच म्हणतात, एकटा जीव सदाशिव. पण एकटा जीव सदाशिव नाही, एकटा जीव अपूर्ण जीव. हे बघ या गोष्टी मला सांगून काहीही उपयोग होणार नाही. भाऊजी ती पहा मुलगी, मी म्हणत होते ना तेच ती पाहिली. आपले सुशील भाऊजी आहेत ना, त्यांच्या आत्ते बहिणीच्या मावस भावाची तुलत सख्खी मेवणी. फारच जवळचं नातं आहे. पण मला इथं पार्टीला बोलवलं ते मेंदूला गिरमीट लावायला नाही. माझ्या आयुष्याच्या आखणीत लग्न नावाचा आयटमच नाही आहे. संगीता का माझ्या तू मागे लागते सुगात? अहो भाऊजी जरा वयाचा तरी विचार करा. हे बघा उद्या डोक्यावरचे केस पांढरे झाले आणि तुम्ही जर कोणाला म्हणालात की माझं लग्न करून द्या तर हिंग लावून देखील तुमच्याशी कोणी लग्न करणार नाही. काय हिंग रे, कधी आलात? भाऊजी आले. या तुझी बायको म्हणजे चिकटपणाची गोल्ड मेडलिस्ट आहे रे. हे बघ आता तू मला मध्ये ओढू नका. तू आणि ती काय करायचं ते करून घ्या. तू तसलाच. अभिनंदन सुशील कुमार दी ग्रेट. अभिनंदन अख्खी 10 वर्ष लग्नाच्या खास खळग्यातून येऊन सुखरूप राहिल्याबद्दल. थँक्स. अरे पण लग्न काही तसं अगदीच काही वाईट नसतं. बरोबर बोलतोयस मिठ्ठू. पिंजऱ्याची सवय झालेले सगळे पोपट असंच बोलतात. यार अनिल, आजचा पेपर वाचलास? नाही. अरे तो गुंड सम्राट, त्याचे 3 साथीदार त्याच्याबद्दल सांगायला तयार झालेत. असं? आणि त्या तिघांनाही पोलिसांनी अगदी कडेकोट बंदोबस्तात ठेवलंय. मला वाटतं सभ्यतेचा बुरखा पांघरणारा तो डॉन आता जगासमोर येणार.
मला नाही तसं वाटत. सूर्या पण काही म्हणा, हा चिपळ्या स्वतःला फार शाणा समजतो नाही. ए तू जळू नको शिर्या त्याच्यावर, पण काही म्हणा, त्याने जे यश कमवलं ना ते स्वतःच्या हिमतीवर. हा हे मात्र अगदी बरोबर, तू काही म्हण शिरीष, पण अनिल स्मार्ट आहे हेतला मान्य करावाच लागेल. करेक्ट. अरे एखादी गोष्ट जेव्हा अस्तित्वात आहे हे आपलं कळतं तेव्हा अनिलनं त्याचा पूर्ण फायदा उचललेला असतो. बरोबर आहे सूर्या. अरे घड्याळ्याच्या काट्यासारखं कटकट करत हे आयुष्य घालवायचं. अरे एवढा पैसा पडलाय त्याच्याकडे, काय उपयोग आहे त्याचा? बघ बघ साला एन्जॉय तरी करतोय का? बघ एक सॉफ्ट ड्रिंक घेऊन. येस सर. नो. जय हो. काय नाही, चॅनल बदलला यार. चॅनल बदलला म्हणजे तसं काही जास्त टेन्शन नाही. हा काय गडबड गोंधळ होणार नाही तुमच्या. चॅनल बदलला म्हणजे तू आताच काय हे बरोबर केलं नाही शिरा. तुला माहिती आहे अनिल कधी दारू पित नाही ते. हे बघ उगाच तू भागू बाजार करू नको सूर्या. अरे अरे थोडीशी फोटो रम गेली काय मरत नाही यार, उलट मोकळा होईल थोडासा तो. अरे पण तो तर कधीच घेत नाही. हा म्हणूनच मी आज त्याला एका डब्ल्यू ची ओळख करून देणार आहे. एक डब्ल्यू त्याला माहित आहे वेल्थ. आज तो दुसरा शिकेल वाईन. आणि तिसरा डब्ल्यू म्हणजे वुमेन. तो त्याचं बघून गेल यार. चल आपण थोडीशी गंमत बघूया तिकडे जाऊ. बाबा चल. लेबर प्रॉब्लेम, प्रत्येकाला उठसूट पगार वाढ पाहिजे. काय कसं होणार अनिल? कसं काय? बरं बरं. कावी काय रे लढतोय ना? लढायला पाहिजे ना, पार्टी बुवा. मस्त आहे रे. कोका कोला मिळायला लागला काय पुन्हा? नाही रे, थम्सअप मध्ये लिंबू पिळलंय म्हणून ते चांगलं लागतंय. बरं बरं. आणखी हवंय? नको रे. थँक्यू. साव काय जा. तर मी काय सांगू तुझं काय बाकी काय? अरे यार अनिल, माझ्या त्या एक्सपोर्ट कॉन्ट्रॅक्टचं काम झालं. एक्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट, हेल विथ दॅट एक्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट यार. आपण मालाची निर्यात करतो का? वाय? स्वतःच्या भरभराटीसाठी. पण आपल्या देशातली सर्वसामान्य जनता कसलं जीण जगते? कसलं जीण? त्यांच्या परिस्थितीत सुधारणा होण्यासाठी आपण लोकांनी काय केलंय? काय केलंय सांगा ना. टेल मी. काही नाही केले. काही नाही केले. अरे अविनाश, हा असं काय? तेच 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 तोच प्रश्न पडलाय मला. जरा थांब, माझीच उतरली. हे बघा आपण हे इथं बसून सॉफ्ट ड्रिंक पितो आणि दुष्काळी भागात पिण्याच्या पाण्यासाठी माझे बांधव ससा मैल धावत जातात. अनवाणी उल्हासनात. अनवाणी म्हणजे काय? काय पायात चप्पल नाही, डोकावर सूर्य. तू थांब जरा. नाही यार, असा अडला नडल्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. निदान मी तरी काहीतरी करणार. अरे तू कुठे? बस मी आलो. आलो सगळं ऐक. ए सुरेश, अरे काय चाललंय काय त्याचं? काय आपला नेहमीचा अनिल नाहीये, काहीतरी घोटाळा झालाय. सॉरी यार, त्या शिरीषने ना त्याच्या ड्रिंक मध्ये रम ओतले. रम ओतली? आणि तुम्ही काय फक्त मजा बघितलीत का? अरे त्याला किती वेळा सांगितलं पण माझं ऐकायला तयार नव्हतं. आता माझ्यावर एक उपकार कर, या अनिलला तुझ्या गाडीत घाल आणि त्याच्या घरी नेऊन पोहोच. ओके? माझ्या गाडी? हो. अरे पण मला वाटते का लग्न थांबायचंय. निदान 5 मिनिटं तरी मला तिथे गेलं पाहिजे. ठीक आहे, एक काम कर. हे बघ अनिलला तुझ्या गाडीतच बसव. हा लग्नाला जा, तोंड दाखव तुझं आणि याला तसाच घेऊन पुढे जा. त्याला आता एकट्याला सोडण्यात अर्थ नाही, समजलं का? कळते का मी तुला काय सांगतोय ते? चल मग लवकर. चल हे दे त्याच्याकडे. अनिल तुझी निघायची वेळ. जरा थांब. वेळ? माझी निघायची वेळ? आता काहीतरी करून दाखवण्याची वेळ आली. हो चल. तू थांब जरा. माझ्यासाठी नाही, तळागाळातल्या बांधवांसाठी. हो रे हो.
हा सुरेश तुला घरी सोडायला येतोय, पण काहीतरी करून दाखवलं पाहिजे, काहीतरी मी करून दाखवणार, दाखव ना। एकंदरीत जागतिक परिस्थिती पाहता तरुण रक्तानं समाजासाठी काय काय केलं पाहिजे एकदा जर आपण विचार केला। कोण थांबलं? हे बघ अनिल, मला या लग्नाला जायचंय, मी जाऊन येतो, फक्त 5 मिनिटात तोंड दाखवून येतो, तू बसून राह, बसून राहशील, मी जाऊन येतो। बसून राह, बसून काय राह, ही काय बसून राहायची वेळ आहे? मला या जगासाठी काहीतरी केलं पाहिजे, आय मस्ट डू समथिंग फॉर द वर्ल्ड। काय झालं, सगळी माणसं बाहेर का आली? मोठा प्रॉब्लेम निर्माण झाला, आमच्यावर संकटच कोसळलेची। हो, देणे घेण्याच्या बाबतीत बोलणी फिसकटली म्हणून नवरदेव रागाने निघून गेला, लग्नाची एवढी मोठी तयारी करून सुद्धा लग्न बोललंच की। हो, बँड मध्ये कुठलं वाद्य वाजवतात हे? अहो, इथे नवरदेव गेला आणि तुम्ही बँडचं काय घेऊन बसलाय? नवरदेव गेला? नवरदेव गेला? व्हॉट नॉनसेन्स! अरे जग कुठे चाललंय, आपण कुठे चाललोय? अरे पण तू कुठे चाललोय? मी इकडे चाललोय। अरे ऐकलं नाहीस तू, नवरदेव गेला, आलाच नाही। अरे आपलं काहीतरी केलं पाहिजे, आपली सामाजिक जबाबदारी आहे की नवऱ्या मुलीला काय वाटतं? कोण आहे? मी पोलीस डिपार्टमेंटचा मेडिकल ऑफिसर, तुमचं मेडिकल चेकअप करायला आलोय। इतन्या रात में? अहो काय करणार, सरकारला मदत करणारा माणूस कसा फिट असायला पाहिजे नाही का? 24 तास त्याची काळजी घ्यायला सरकार बांधलेलं असत। जल्दी निपटना साहब, आपण कोणी येणार आहे? माल तरी कुठे वेळ आहे, चला बेडरूम मध्ये चला। बरं झालं त्या डॉक्टरला आतमध्ये पाठवलं, नाहीतर खरोखरच आपल्याला राजीनामा द्यावा लागला असतं बघ। अक्षी बरोबर बोललास बघ तू। बाकी नॉर्मल आहे, थोडी धडकन वाढली आहे, काय टेन्शन घेतले की काय? मालूम नाही, हे घेतलाच पाहिजे, जरुरी आहे क्या? अहो नाही तर मी दिलं नसतं, मला काय हौस नाही भूक पाडायची। या इंजेक्शननं 5 मिनिटात तुमचा ताण जाईल, जन्मात कधी लागली नाही अशी गाढ झोप लागेल तुम्हाला। रहस्यमय डॉक्टर कडून साक्षीदाराचा खून गेला, आणखीन एक जण 12 भावात गेला, कालच्या रात्रीत आणखीन किती गेले हरी जाणे। Mm-hmm.
मला आणखी एक कप लागेल बापूराव. मला त्याची गरज वाटत नाही, तुम्ही एकाच कपातून दोनदा चहा पिऊ शकता साहेब. नाही तसं नाही, काय माझ्याकडे एक पाहुणा आलाय, आज झोपलाय तो. पाहुण्यांसाठी तीन तीन बेडरूम्स असताना असा कोण खास पाहुणा आलाय की जो तुमच्या बेडरूममध्ये झोपलाय? काहीतरी चुकतंय साहेब. आत्ता चुकत नाहीये बापूराव, काल रात्री चुकलंय. रात्रीच्या चुका रात्रीच विसरायच्या असतात साहेब. रात गई बात गई साहेब. मी काल रात्री लग्न केलंय बापूराव. एवढंच ना? काय लग्न म्हणजे प्रत्यक्ष बाईशी विवाह? बापूराव तीच आत आहे. आता तुमच्या बेडरूम मध्ये या क्षणी तीच आत आहे? त्याच आत आहेत साहेब. झोपली आत. अरे राम. की ही फारशी चांगली सकाळ नाहीये, तरी देखील गुड मॉर्निंग. आई अम्मा. हा त्याचं असं आहे की तुम्हाला थोडा थोडा नाही चांगलाच धक्का बसला असेल. त्याच काय की हा एक घोटाळा आहे. घोटाळा म्हणजे महाप्रचंड घोटाळा आहे. नाही पण त्या घोटाळ्याला सुद्धा एक कारण आहे. नाही तशी चूक माझीच आहे, पण मी तरी काय करणार. म्हणजे त्यावेळेला मी तसं काही सांगणार तुम्हाला. आपण तुम्ही लक्षात घ्या मला काय म्हणायचं आहे. आई अम्मा. हो इतकं हताश व्हायचं काय कारण आहे हो? एक गफलत झालेली आहे आपल्या आपल्या म्हणजे माझ्या हातून. पण अजूनही वेळ गेलेली नाहीये. काय हा आपण यातूनही काहीतरी मार्ग काढू. काय हा नंद नंद जीवन दागिंदे इत मुंजने भाळ चल्लू इट्टी राजा. हे आता खुडबुड खुडबुड झालं. ते मद्रासी होतं काय? साऊथ इंडियन? हाऊ छान आहे छान आहे. बघा ही आता जीव घेणी चेष्टा पुरे झाली. ज्या काही शिवाय द्यायच्या असतील त्या मराठीतून द्या. मराठी 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 इल्ला इल्ला अम्मा मराठी इल्ला इल्ला. तुला मराठी येत नाही? इल्ला. तुला एक शब्द सुद्धा मराठी येत नाही? इल्ला इल्ला. नो वर्ड अम्मा इल्ला. बापूराव इवान मातडते रे तब भाईत्री नी बा आई मातडते रे मातडते री. अय्यो देवा काय होतो नी बा ज्यावरती प्रार्थना मारतिया रे. हाऊ अय्यो अम्मा. ए बघ यक्के तू ना ना नाही तू ना ना नाही तू ना थांब. हौदू हौदात नाही इथं थांब. हौदू मी बापूराव पाच मिनिटात हौदू. आई अम्मा नंदू नंदू हत्या करिल्या अम्मा. बापूराव 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 बापूराव. जाऊ दे काय करायचं. बापूराव
बापूराव बापूराव घोटाळ्यात घोटाळा घोटाळ्यात घोटाळा घोटाळ्याचा सगळा गुंता झालाय. अहो त्या मुलीला मराठी सुद्धा बोल. हे काय चाललंय? हा आता ताईपणा करायला कोणी सांगितलं तुम्हाला? हे बघा, हे करायची काही गरज नाहीये. आपण शांतपणे बसू, विचार करू आणि हा प्रश्न सोडवू. प्रत्यक्ष लग्न केलं आता कसला प्रश्न सोडवता? आणखीन तुम्हाला माझी गरज नाही, आपण जाणार. कर चले हम विदा जानो तन साथियो, अब तुम्हारे हवाले वतन साथियो. उगाच गळे काढून माझ्या डोक्याची भिंगरी करू नका बापूराव, काही बदललेलं नाहीये. आता मी काय सांगतो ते नीट ऐका. त्या मुलीला मी घटस्फोट देणार आहे. घटस्फोटाचं कारण कोण? मी नाही, मी. तिच्याशी लग्न केलं तेव्हा मी शुद्धीत नव्हतो, दारूच्या अंमलाखाली होतो. पायलट, आयुष्यात दारू उपयोगी पडते ती ही अशी. अवघड आहे, तुम्हाला घटस्फोट मिळणं अवघड आहे. अवघड काय त्यात? मला पाहिजे ती गोष्ट मी मिळवू शकतो. हा, आपला मित्र अविनाश एवढा वकील होऊन बसलाय, तो काय फुकट? तो मार्ग काढेल यातून काहीतरी. मी आता त्याला फोन करतो. तुम्ही मात्र एक उपकार करा, निर्णय लागेपर्यंत तुम्ही इथून हलू नका. काय? हा हॅलो. हा हे बघ अविनाश, नाही नाही ही मॉर्निंग अजिबात गुड नाहीये. अरे नाही, मी बरा पण नाहीये. मी तुला तू मला बोलायला देणार आहेस का? हा हे बघ, काल रात्री मी प्रचंड गाढवपणा केलाय. नाही नाही, अरे पार्टीत केला तो नुसता ट्रेलर होता. अरे पुढे मी अख्खा सिनेमा केलाय, गाढवपणाचा कळस. सांगतो ना, सांगतो ना, सांगतो. काल रात्री मी लग्न केलंय. अरे हे बघ, ए अरे झालं हे तुझं हसणं, बायकोच्या नावानं हाका मारणं, वेडे वाकडे आवाज काढणं, झालं? झालं असेल तर ताबडतोब इकडे ये. मला तू सूर्याचा काय संबंध? काल रात्री तो माझ्याबरोबर होता कधी? मला काहीच आठवत नाहीये. बरं जाऊ दे, तू ताबडतोब इकडे आणि बरोबर त्या सुरेशला पण घेऊन ये. हा अरे हॅलो अनिल, कॉंग्रॅच्युलेशन. बरं झालं तू वेळेवर. वा भाऊजी, तुम्ही तर चांगले छुपे रुस्तुम निघाला. अरे छुपे रुस्तुम भाऊजी, मी आजपर्यंत तुम्हाला कित्येक मुली दाखवल्या पण तुम्ही कधी पसंत केले का? नाही. पण काय हो भाजी, या सर्वांपेक्षा सुंदर अशी कोणती अप्सरा मिळाली ती तरी दाखवा. बाप रे, हीच ती भाऊजी? वा अप्रतिम. ना एल्लरिगू नमस्कार माडती. अरे माय गॉड, ही तर कन्नडा बोलते. हो स्वीट. ए तुला तिची भाषा येते ना? विचार विचार तिला, ती कोण, कुठली, तिचं नाव काय, विचार. काय माहिती का, ही संगीत आहे ना, मुळची बंगलोरची आहे, त्यामुळे ही भाषा तिला व्यवस्थित. तू कशाला थोबाड उचकटतोयस? संतापला मला या सगळ्याचा. ज्या वेळेला ते हरामखोर मला दारू पाजवत होते त्यावेळेला तू काय करत होतास? ए उगाच तू मला मध्ये उडलो का? तुला कळलं तर मला कसं कळणार की तू रम पितोय? पण त्यामुळे रामायण घडलं ना. बरी आठवण झाली. तो सूर्या कुठे रे? येईल ना, आता येईल, मग सगळा खुलासा होईल. मी रियसर यांनो ना कृष्णप्रिया. कृष्णप्रिया दादा अण्णा. ए संगीता, ए संगीता, तिचं नाव गाव काय कळलं काय? खरंच भाऊजी, किती गोड मुलगी आहे. तुम्ही लकी आता. तिचं नाव ना कृष्णप्रिया. स्वीट ना भाऊजी. आपण असं करूया का, आपण तिला प्रिया म्हणूनच हाक मारूया. भाऊजी ती मुलची ना धारवाडची आहे. धारवाड हो ना. ती आपल्या भावाबरोबर ना मामांकडे आली होती केवळ लग्नासाठी. पण ऐन वेळेला मात्र तिच्या नवऱ्याने पैशाची मागणी केली आणि आला देखील नाही तो. पण अनिल भाऊजी मात्र अगदी देवासारख्या त्यांच्या मदतीला धावून आले आणि स्वतःहून तिला लग्नाची मागणी घातली. मी स्वतःहून? अरे माझी अक्कल काय कुठे उकिरडा पुंकायला गेली ती काय? अरे असं आचरण्यासारखं मी कसं? मध्ये बोलू नका भाऊजी. तिला मराठी बोलता येत नसलं म्हणून काय झालं? तिला पुष्कळ ते समजतं. पुन्हा आपल्या चालीरती म्हणा किंवा भाषा म्हणा, ती शिकायला तयार आहे म्हटलं. या काय रे हरामखोर,
माझ्या ड्रिंक मध्ये तू रमवतलीस काय? मी नाही शपथ अविनाशला विचार अविला हे तर शिरीषचं काम आहे. आणि तुला काय फक्त तमाशा बघायचा होता वाटत? काय मित्र भेटले एक एक पार्टीत घडलेला तमाशा कमी होता म्हणून माझ्या लग्नाचा अख्खा फड बघत उभा राहिला होता वाटत तू. लग्न ते सुद्धा या अनोळखी मुली बरोबर जिला धड मराठी सुद्धा बोलता येत नाही. या बोलण्याला काहीच अर्थ नाही हा भाऊजी. अरे पण हे सगळं माझ्याच बाबतीत घडायला पाहिजे होतं का? अख्ख्या पृथ्वीच्या पाठीवर माझ्याशिवाय दुसरा कोण सापडला नाही का तुम्हाला? पण हा त्रागा का करतोय मला एक कळत नाहीये. आता लग्न होऊन गेलं दिसायला काही ते वाईट आहे बर वागणूक काय वाईट? तुझा तो बाड बंद ठेव. राहिलं काय? राहिलं काय? काल रात्री काय काय घडलं ते कोण सांगणार मला? कसा कसा तुझा प्लॅन होता आणि त्यात मी कसा कसा अडकत गेलो हे तुझ्या तोंडाने सांग एकदा. अरे पण मला काय मिळणार तुझ्या विरुद्ध प्लॅन करून? तरी मी तुला 10 वेळा कानी कपाळी ओरडून सांगत होतो अनिल तू शुद्धीवर नाहीयेस सावध राहा. पण नाही पण परोपकाराचं भूत होतं ना तुझ्या मानगुटीवर. जेव्हा तुला समजलं तो नवरा मुलगा येत नाही तेव्हा तू त्याच क्षणी सगळी सूत्र आपल्या स्वतःच्या हातात घेतली काय? आणि ज्यांच्यावर अन्याय होतोय त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ही तगमग होती ना तुझ्या मनात. त्या क्षणी यानं त्या मुलीशी मी लग्न करो अशी मोठी गर्जना केली मांडवात आणि पुढल्या 5 मिनिटात हे महाशय चतुर्भुज झाले आणि आता माझा गळा पकडलास. पण लग्न झालं ना तेव्हा तुझं अभिनंदन केलं तेव्हा तूच माझा मुका घेतलास आठवत? मी तुला एक सांगू अन्या, तू रोज सकाळी उठल्या उठल्या थोडी थोडी घेत जा. कारण नशेत असलास ना की तू माणूस केलं धरून वागतोस दुसऱ्यांचा विचार करतोस. ते मला काही कळत नाहीये. मला एवढंच कळतं की मी पेचात सापडलोय आणि त्यातून मला सही सलामत बाहेर पडायचंय कमीत कमी नुकसान सोसून. आज सकाळचा वेळ फुकट गेलेलाच आहे एवढं नुकसान या लग्नाच्या बाबतीत पुरेसे. हे अविनाश तू तातडीनं कायद्याचा असा काही एखादा मुद्दा काढ की ज्याच्या आधारावर हे लग्न रद्द ठरवता येईल. 12 तासात लग्न रद्द करायचं? नाही कायदा गाढव असतो म्हणतात पण किती तुझ्या एवढा नाही. अरे पण मी त्यावेळेला दारू प्यालो होतो ना माझं लग्न होतं हे सुद्धा मला कळत नव्हतं. अरे मग अजून दारू पी आणि नकळत संसार सुद्धा करून टाक काय. ए संगीता, ए संगीता ही तुझी कोण कृष्णप्रिया की कंसप्रिया आहे ना तिला म्हणाव की तिला जर हे लग्न कॅन्सल करायचं असेल आताच चान्स आहे म्हणाव. नाहीतर माझं तिच्यावर लग्न होणारच नव्हतं. आणि मीही कुणी पाहता क्षणी आवडावा असा माणूस नाही आहे आणि शेवटी हे तिच्या मनाविरुद्ध आहे तेव्हा तिला म्हणाव टाक काडी मोडून. प्रिया या हे प्रिया हा तुझा नवरा काय म्हणतो माहितीये? यारू अवनु पसंत इलाय दे मधुवे मरत बिडू. अयो अम्मा इल्ल इल्ल ताई नी बाबर नंद कंड इल्ल यावर इदार ನನ್ನ ಜೀವ ಪ್ರಾಣ ಅವರು ಚರಣ ಮ್ಯಾಗ ಮಾರ್ಪಣ ಮಾಡ್ರಿ. ಕಾಯ್ ಮಂಡಿ ಸುಡ್ತೆ ಮಂಟೆ ಕಾಯ್ ಛೇ ಉಲಟ್ ತಿ ತುಮಾಲಾ ದೇವಾಸರ್ಖ ಮಾನ್ತೆ ಆಪಲ ತನ್ ಮನ್ ತುಮ್ಚ ಚರಣಿ ಅರ್ಪಣ ಕೇಲೆ ಅಸ ಮಂಟೆ ತಿ. ಯಸ್ ದೆನ್ ದಟ್ ಇಸ್ ಸೆಟಲ್. ಹೆ ಬಗ ಅನಿಲ್ ತೂ ಯಾ ಲಗ್ನ ಪ್ರಕರಣತುನ್ ಬಾಹರೆ ಪಡು ಶಕ್ಶಿಲ್ ಅಸ ಮಲಾ ತರಿ ವಾಟತ್ ನೈ. ಹೆ ಬಗ ಮಜಾ ಐಕ್ ಲಗ್ನ ಹೆ ಏಕ್ ಅಸ ಬಂಧನ ಐ ಕಿ ಜಚರ್ ಮಾನುಸ್ ಪ್ರೇಮ ಕರಾಯ ಲಾಗ್ತೊ ಶಿವಾಯ ಲಗ್ನ ಕರಣ ಸಂಸಾರ ಕರಣ ನನೀ ಯಚ ಸುದಾ ಏಕ್ ವೇಗಳಾ ಚಾಲೆಂಜ್ ಐ. नाही तुला हळूहळू जमेल रे. आणि शिवाय प्रिया सुरेख आहे समंजस आहे भाऊक आहे ती तुला सांभाळून गेलो छान संसार करेल नाही. शिवाय मराठी शिकवायला मी आहेच लगेच शिकेल ती पुन्हा ती कलाकार आहे चांगली डान्सर सुद्धा आहे. चल बेस्ट ऑफ लक. कसला लकी आहे रे. चल निघतो चल यावी तू ऑफिसला चाल मला वाटत चल ना. अरे बाप रे पावणे 11 वाजले या वेळेला माझं ऑफिस मधलं निम्मं काम झालं असत आणि आता अजून मी आंघोळ केलेली नाहीये. आता तरी सोडणार का? अम्मा हेच ठरायचं होतं ना वरती. चला सांगतो तुम्हाला. ताई इथं ये ना नाना कुठे तुळतुल्ला ನೀ ಎನ್ನು ಕಾಳಜಿ ಮಾಡಿ ಬೇಡ ಎಲ್ಲ ಚಲೋ ಆಗತ್ತ ತು ಅಮ್ಮ ಅನಿಲ್. ಹೇ ಬಗ್ ಮೀ ತುಲಾ ಖರೆ ಸಾಂಗು ತು ಅದಿ ಮರಾಠಿ ಬೋಲಾಯ್ಲಾ ಶಿ ತುಲಾ ಜರ ಅನಿಲ್ ಭಾವಜಿಂಚ ಪ್ರೇಮ ಜಿಂಕಾಯ್ಚ ಅಸೆಲ್ ನಾ ತು ತುಲಾ ಮರಾಠಿ ಹೇ ಆಲಚ್ ಪಾಯ್ಜೆ. ನಂದು ನಿಮ್ಮ ಮೇಲೆ ಪ್ರೀತಿ ಇದೆ. ಅಯ್ಯಯ್ಯಾ ಹೇ ತು ಮರಾಠಿ ಬೋಲುನ್ ದಾಖವಣ ಅಸ ಮನಾಯ್ಚ ಮಾಝ ತುಮ್ಚ್ಯಾವರ್ ಪ್ರೇಮ ಆಹೆ ಬೋಲ್ ಅಮ್ಮ. माझ तुमच्यावर प्रेम आहे. प्रेम
आहे ना ना माझ बरोबर तू बर प्रेम आहे देव रे या काय होणार आहे या घराचं काय बोलते कळत नाही साहेब अयो देव रे अयो याला गंट्री आता घराची मालकीण आली आता आमची काही गरज नाही आम्ही निघालो घराकडे बल्ली बल्ली बापू साहेब ब्याड हो ब्यादरी प्लीज बापू साहेब आणि नन्ना म्याग शिटके बंदर हेच हेच त्यांना सकाळी मी सांगितलं बल्ली बल्ली नावर घ्या आईने हेळन टेलिफोन हा टेलिफोन बापू साहेब निवावर घे टेलिफोन माडरी तपवायत्री काय तू तू अनिल टेलिफोन हॅलो प्लीज कर त्यांना सगळं माहितीये पुन्हा पुन्हा तेच काय सांगायचं आणि हो त्यांना एक निरोप सांगा म्हणून त्यांचं वैवाहिक आयुष्य सुखाचं समाधानाचं आनंदाचं जमल्यास भरभराटीच जाओ नाही त्याचा उपयोग नाही आता आता यांना माधुरी माधुरी मी काय बोलतोय माधुरी प्लीज नयन माडली बापू साहेबा दळवी साहेबांच्या ऑफिस मधून आलोय दळवी अविनाश दळवी आमच्या संगीता मॅडमने हे पार्सल तुम्हाला द्यायला सांगितलं संगीता ननग गोत्त येते थँक्यू अयो अम्मा इष्टी छल्ल येते संगीता अय्यम्मा पन्नय प्रिया मी आलो माझीच वाट बघत होतीस ना सांग बघू मी तुझ्यासाठी काय आणलंय काय आणलंय आणि माझा विश्वासच बसत नाही माझ्या भाग्यावर साक्षात सौदामिनी मूर्त रूप घेऊन माझी बायको व्हावं आणि अलगद माझ्या मिठीत यावं असंच वाटलं मला उगीच खोटं बोलू नका काय झालं मला तर वाटलं तुम्ही खूप रागवलायत म्हणून वाटलं तुम्हाला मुळे लग्न करायचंच नव्हतं अगं मी तर रागाच्या भरात बोललो राणी प्रेम समजायला सुद्धा वेळ लागतो ना मग पुन्हा असं कधी कधी बोलणार नाही माझी शक्त मी असं बोलणार सुद्धा नाही आणि असं वागणार सुद्धा नाही मी फक्त तुझ्यावर प्रेमाचा वर्षाव करत राहणार आता करू किती वेळ दरवाजा उघडायला डोरबेल सुद्धा मराठीत वेगळी आणि कानडीत वेगळी असते वाटत तुझं एक ठीक आहे बापूराव कुठे गेले बापूरावच्या कानाच्या फुंगड्या कधी बसून झाल्या अयो मी मध्ये बापू साहेबा इला बापू साहेबा हो द्रु गेला कुठे गेला होद्रु ನೀವೇನ್ರ ನಿಮ್ಮದ ಬಾಪು ಸಾಹೇಬ ಶಿಟಿಗೆ ಬಂದ್ರು ಮತ್ತ ಬ್ಯಾಗ್ ತುಂಬಕೊಂಡ್ರ ಮತ್ತ ತಮ್ಮ ಮನೆಗೆ ಮಾದ್ರು ನಾ ಹೇಳನ್ ಬಾಪು ಸಾಹೇಬ ಪ್ಲೀಸ್ ನೀವ ಹೋಗ್ ಬ್ಯಾದ್ರಿ ಅವ್ರಿಗೆ ಅವ್ರು ಕೇಳಲ್ಲ ನಾ ಹೇಳನ್ ಬಾಪು ಸಾಹೇಬ ಪ್ಲೀಸ್ ನೀವ ಅವ್ರಿಗೆ ಟೆಲಿಫೋನ್ ಮಾಡ್ರಿ ಹಲೋ ಅವ್ರಿಗೆ ಅವ್ರು ಕೇಳಲ್ಲ ನಾ ಏನ್ ಮಾಡ್ಲಿ ನೇಮ್ಕ ಕಾಯ್ ಘಡ್ಲ ನೇಮ್ಕ ಕಾಯ್ ಘಡ್ಲ ದಮ್ರಿ ನಾ ತೋರಿಸ್ತೇನೆ ಓಕೆ ನಿಮ್ಮದು ಬಾಪು ಸಾಹೇಬ ಬ್ಯಾಗ ಅಮ್ಮ ಹೇ ಕಾಯ್ ಚಾಲ್ಲೈ ತುಜ ನಿಮ್ಮದು ಬಾಪು ಸಾಹೇಬ ಹೋದ್ರು ಕಾಯ್ ಸಂಗ್ತೀಸ್ ಆ ಬಾಪ್ಯ ಸರ ನಿಘೂನ್ ಗೆಲಾ ಹೌದು ಅನ್ ತು ಕಾಯ್ ಕರತು ದಿಸ್ ತು ಕಾನ ಅಡವಲಸ್ ತೆಲಾ ನಾ ಹೇನ್ ಬಾಪು ಸಾಹೇಬ ನೀವು ಹೋಗ್ ಬ್ಯಾದ್ರಿ ಅವ್ರಿಗೆ ಅವ್ರು ಕೇಳಲ್ಲ ನಾ ಹೇಳ ಬಾಪು ಸಾಹೇಬ ನೀವು ಅವ್ರಿಗೆ ಟೆಲಿಫೋನ್ ಮಾಡ್ರಿ ಅವ್ರಿಗೆ ಅವ್ರು ಕೇಳಲ್ಲ ನಾ ಏನ್ ಮಾಡ್ಲಿ
माझ तुमच्यावर प्रेम आहे असं बापूराव म्हणाला. इल्ला ना नाही म्हणाला. अम्मा नाही इला काय कटकट आहे अम्मा. हे काय संगीता कोट्र कोट्र हाऊ हॉटेलचं बुकिंग आणि रेल्वेची तिकीट कोल्हापूर पन्हाळा. हॅपी हनीमून फ्रॉम अविनाश आणि संगीता. हॅपी हनीमून पन्हाळा. सगळे काम धंदे सोडून डोंगर कपार हिंडत बसावं लागणार. थँक्यू पन्हाळा. मी पन्हाळा नाहीये तो कोल्हापूरला आहे. लिमये तुम्हाला काही समजत नाहीये. तो वालतुरे अजून आहे ना हयात. मग त्याला फोन द्या. अनिल बॉम्बे काल ऑफिस. तुला काय झालं तोंड वाकड करायला. तुम्हाला म्हणत नाहीये मी वालतुरे. आणि फोन हातामध्ये घेतल्यानंतर हॅलो म्हणायला तुमचं काय जात आहे. हे बघा माझ्या हनीमूनचं सविस्तर परिपत्रक मी ऑफिसमध्ये आल्यानंतर सगळ्यांना वाटणार आहे. कळलं. आता कामात आहे का. हा हे बघा ते एक्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट केव्हाही येण्याची शक्यता आहे. तेव्हा त्याच्या ड्यू डेटच्या आत आपला ऍक्सेप्टन्स होकार त्यांना कळवला पाहिजे. कळलं. हा ठीक आहे मी तुमच्याकडे वाट बघतोय. ताबडतोब फोन करा. हा हा सारखं काम फोन न फोन कंटाळा किंवा. हे बघ प्रिया, मी जरी इकडे आलो असलो ना तरी माझा जीव तिकडे ऑफिसमध्ये कामात अडकलेला आहे. व्यवसायाच्या दृष्टीने ही वेळ फार महत्वाची आहे आणि माझी माणसं स्वतःच्या जबाबदारीवर ही परिस्थिती हाताळू शकतील असं मला वाटत नाही. समजलं. समजलं. तुला काय समजलंय. मला समजलं. आता जरा लवकर आवरा लवकर. मी खाली लॉबीत वाट बघत उभा आहे. लॉबीत मी वाट बघतोय नाहीतर माझा तिकडे खडा पारशी कराल. पारशी एक मिनिट आलच. ऑपरेटर बॉम्बे काल सेम नंबर. हाऊ डू क्विकली. हॅलो
मेहरबान कुठे निघालात आज जायची परमिशन नाही आहे अहो सरकारी नोकरी आहे पार्सल योग्य त्या माणसाच्या हातात पोचते का नाही ते पाहिला हो आम्ही पण सरकारी नियम पाळतो आतल्या माणसा पातूर तुम्हाला जाता यायचं नाही मग हे पार्सल परत घेऊन जाऊ का पोस्टात अहो कशाला आम्ही आहे की ड्युटीवर द्या ते इकडं आम्ही देतो नेऊन बर जशी तुमची मर्जी घ्या हे तसंही करा उशीर झाला प्रिया किती वेळ आओ मी केस धुताय अरे केस धुताय तर मग रविवारी धुऊ जा की मला ऑफिसला उशीर होतोय आलच आलच सकाळी उठल्याबरोबर पहिल्यांदा बाथरूम मध्ये ही जाणार कधी केस धुतय कधी पूजा करायचंय म्हणून आंघोळ करतय मी आपला सारखा बोंबलतय अशाने माझ्या वेळापत्रकाचा सत्यानाश झाला गेले कित्येक दिवस गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग जेंटलमन प्लीज बी सीटेड आपण इतर कुठल्याही बाबतीत बोलण्यापेक्षा सरळ मुद्द्यावर येऊया आपल्याकडे कोर्ट बंदोबस्तात दोन साक्षीदार मारले जातात सॉरी माझ्याजवळ शब्दच नाही केवळ अक्षम्य घटना डॉन पर्यंत पोहोचण्याचा तो एक मार्ग होता लक्षात ठेवा या तीन पदरी रस्त्याचे दोन मार्ग आता आपल्याला बंद झाले आहेत केवळ आपल्या हलगर्जीपणामुळे आता फक्त एकच मार्ग शिल्लक आहे तिसरा साक्षीदार त्याला आपल्याला डोळ्यात तेल घालून जपलं पाहिजे येस सर यापुढे अशी चूक होणार नाही आता कोणतीही चूक आपल्याला परवडणारच नाही तशी ती होणार नाही याची काळजी मी स्वतः घेणार आहे मी स्वतः ही केस माझ्या ताब्यात घेतोय आपण सगळे सावध राहणार आहात आपण जर हा तिसरा साक्षीदार गमावला तर माझ्या सकट आपण सगळ्यांना पोटा पाण्याची दुसरी काहीतरी व्यवस्था बघावी लागेल निश्चित गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आज काय केलंय ब्रेकफास्टला छल्लू इडली चटणी फिल्टर कॉफी आजही तेच तुमच्यासाठी बिसी बिसी चार डोसे घालतय नको नको डोसा तर अजिबात नको असं काय करतोय मी पण डोसा खूप आवडतय ना तुम्हीच तर मला तसं सांगितलंय अव आमच्या घरामध्ये मी सगळ्यात चांगले डोसे करतोय होय बाई तुला चांगल्या रीतीने डोसा करता येतो आणि उत्कृष्ट रीतीने खाऊन पण दाखवता येतो पण सकाळच्या नाश्त्याला इडली दुपारच्या जेवणाला डोसा संध्याकाळच्या खाण्याला इडली आणि परत रात्रीच्या जेवणाला डोसा हे असं दिवसातून चार वेळा आणि आठवड्याचे दिवस किती सात सात गुणिले चार हे असं वर्षानुवर्ष चाललं तर माझं काय होईल देवाला नैवेद्य दाखवलं तर देव सुद्धा देऊळ सोडून पळून जाईल देवाला काही वाईट गीत बोलू नका त्यावरती केट्टानं बॅटरी त्यावरती केट्टानं बॅटरी देवरे अवघी माफ माझी देवरे अवघी माफ माझी झालं हे सगळं करून झालं हे सगळं संपलं असेल तर आम्हाला एक कॉफी द्या नाहीतरी उशीर झालेलाच आहे ऑफिस मध्ये जाऊनच ब्रेकफास्ट घेईन ड्रायव्हरने गाडी मध्ये बॅग ठेवली का हा दुसरा ओ देशपांडे हा दगड फारच मऊ झाला असं बघा ना स्वतः उशिरा आलाच पण आपल्यापैकी कोणालाही न तासडता सरळ आत गेला आणि हल्ली त्यांचं कामावरचं लक्षही जरा कमीच झालंय हनीमूनचं हँगओव्हर अजून गेला नसेल मॅन इट्स नॅचरल शेळके इकडे काय सर मला कॅन्टीन मधून काहीतरी जरा खायला घेऊन ये काय आणू सर काही आण रे बर हलका आण रे मात्र लवकर ये रे काय झालं मग
ते पत्र आपल्याला मिळालं सर. कसलं पत्र? ते कॉन्ट्रॅक्ट आपल्याला नाही मिळालं सर, म्हणजे आपलं टेंडरच उशिरा पोहोचलं. हे पत्र ठेवलं तर टेबलावर. कॉन्ट्रॅक्ट मिळालं नाही आणि हे आल्याबरोबर माझ्या कानावर घालायचं नाही तुम्ही लोकांनी. कुठे पत्र? हे बघा पत्र. तुम्हाला किती वेळा सांगितलं की महत्वाची कागदपत्र तुम्ही स्वतः माझ्यासमोर घेऊन येत जा. मागच्या वेळी तसंच केलं होतं सर, पण आपणच सांगितलं की आपण येण्याआधी टेबलावर पाहिजे म्हणून. मला आडवं लावण्यापेक्षा वेळेचं महत्व ओळखून वागायला शिकाली मये. गेली 5 वर्ष मी हे काम करतोय. तुम्हा लोकांचा हलगर्जीपणा नाडलाय मला. त्या तारखेविषयी वेळेवर का सांगितलं नाही तुम्ही लोकांनी मला? सर, आपण तेव्हा हनीमूनला गेला होता आणि आपल्या मिसेसनी फोन करून मुद्दाम कळवलं होतं की फोन बिन करू नका म्हणून. ठीक आहे ठीक आहे, कळलं. जा 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 तुम्ही जा. येस सर. आणलंस काय? आणलंस मसाला डोसा. जगातले सगळे आचारी मसाला डोसाशिवाय आणि इडली शिवाय काहीच बनवत नाहीत का रे? जा फेकून दे तिकडे, नाही तर तूच खा. काका काका, आपल्याकडे पाहुणे आलेत. तुझा मी बघतो. मी येणार नाही. नाही पण बापूराव, एकदा सांगितलं ना मी येणार नाही. साधे सर्पोद्धार सुद्धा प्रतिज्ञा मोडत नाहीत. मी महासर्पोद्धार आहे. मी प्रतिज्ञा मोडली तर ते पाप ठरेल. मला ते जमणार नाही साहेब. पण मी कोणत्या परिस्थितीत सापडलायचा विचार करा जरा बापूराव. त्याला काय करणार? जो माणूस या पृथ्वी तलावर आलाय तो कधी ना कधीतरी जाणारच. मी सुद्धा कधी ना कधीतरी रिटायर होणार होतो, निवृत्त होणार होतो. पण यावेळी मला तुमच्या सहाय्याची, मार्गदर्शनाची आणि प्रेमाची अत्यंत गरज आहे. हा शेवटचा मुद्दा वादाच आहे. इडली आणि डोसा खाऊन पोटाचा तंबू झालाय बापूराव. निदान ती पदार्थ शिकून तयार होईपर्यंत तरी चला. स्वयंपाकघरात लुडबुड केलेली मला चालत नाही. मालकाला दटवता येत, पण मालकीणबाईनं कोण सांगणार स्वयंपाकघरात येऊ नको म्हणून? मी सांगतो ना, ती अजिबात फिरकणार नाही. पण नाही बापूराव, मी पण आणि परंतु ऐकायला इथं नाही आलोय. मी तुम्हाला घेऊन जायला आलोय. थालीपीठ घ्या. वहिनी, साहेबांच्या थालीपीठावर लोण्याचा गोळा वाढा. बर. थालीपीठ आणि लोणी? नाही, पण तुम्ही यायचं कबूल केल्याशिवाय मी अजिबात हात लावणार नाही. करा, सुरुवात करा. थँक्यू. अण्णा, खरंच माझ्या लग्नाचं गायक केलं. मी नकोच असतोय. असं म्हणू नकोस कृष्ण. प्रत्येक मुलीला कधी ना कधी आपली मायेची माणसं सोडून सासरी जावंच लागतं. तुझ्या बाबतीत प्रश्न निर्माण झाला होता. ठरलं लग्न आईनं मांडवात मोडण्याची पाळी आली होती. तो माणूस देवदूतासारखा समोर आला. खरंच अण्णा, पार चांगलं माणूस ते. प्रेम भर बाबड. पण 24 hours बिझनेस कंठाळा क्यों? अगं असणारच की तसं कृष्णे, त्यांच्या दृष्टीने महत्वाचं असणारच की कामधंदा. पण कृष्णे, तू सुखी आहेस ना? खूप सुखी. या बापूराव, या इकडे. अनिल. ओ नमस्कार. आपण? अय्यम्मा, माझं मोठ भाऊ असते दादा तोरला. कसं ओळखणार तुम्ही आम्हाला? त्याच काय झालं बघा, लग्नाच्या रात्री आम्ही वेळेवर येऊ शकलो नाही बघा बंगलोरून. लग्नानंतर 2-3 दिवसांनी भेटायला आलो. तुम्ही गेलो होतो बघा तिकडे ते हनीमूनला. अच्छा असं होय. बसा ना. बरोबर ननगावा. अय्यो, पण तुम्ही जरा वाढल्यासारखे दिसताय. मी स्लिम झालोय थोडासा इडली डोशाच्या डायटिंग मुळे. सकाळी इडली, रात्री डोसा. काय झालं बापूराव? मला घरी येऊन घेऊन आलात ते कामासाठी का माझ्यासाठी कोण बाई नेमले हे दाखवण्यासाठी? बाई? कोण बाई?
कोणी नेली? हे काय आश्चर्यचकित होण्याचं काय कारण नाही बघा अनिल राव, आमच्या कृष्णेच्या मदतीसाठी यमुनेला आणली आम्ही धारवाडून, आमची कृष्णा सर्वात लहान लाडात वाढलेली, तेव्हा जमत नाही तिला स्वयंपाक, पण डोसे मात्र एवढे मस्त बनवते. झाले झाले ते बनवून झाले, म्हणूनच म्हटलं की मदत होईल तेवढीच कृष्णेला यमुनेची. तुम्ही उद्योगात रमलेले तेवढीच होईल की हो सोबत. तुमची काही हरकत नसते ना अनिल राव. नमस्ते भाऊजी. अयो मग संगीता वहिनी तो पैत्री, मी तुम्हाला सांगायचंच विसरलं. काय ए दोघांना मी आज जेवायला बोलवलं असते. गुड गुड. अविनाश कुठे गेला? फ्रेंड. ते नंतर येणार आहेत, त्यांना कोणीतरी भेटायला येणार आहे. अच्छा अच्छा, बरं झालं तुम्ही आलात, ते नाहीतरी अण्णा आणि दादा कंपनीला आहेत. कसली कंपनी आणि काय घेऊन बसलात अनिल राव, आम्ही परत जाणार बघा, लगेच परत जायचंय. आणि बरं का अनिल राव, तसा मी कर्मठच जावयाच्या घरी पहिला घास घ्यायचा म्हणजे नातवाच्या बारशाला. अम्माच्या ऐवजी इश्य म्हणून लाजलीस तर जास्ती बरी नाहीस का दिसणार? काहीतरीच काय भाऊजी, ती काही म्हणाली ना तरी ती सुंदरच दिसते. बरं येतो आम्ही अनिलराव, सांभाळा आमच्या कृष्णाला. ही कृष्णा कोण? हा नाही, ही प्रिया झाली, ती यमुना झाली, ही कृष्णा कोण? अहो माझच नाव असतंय ते कृष्णा, कृष्ण प्रिया. हो असं आहे होय. चला कृष्णा येतो आम्ही. बरं चला कृष्णे येतो. हा दादा पोचल्यावर कळवायचं असते. होतो हे आत आणलं काय बापूराव? ही वेळ आहे का चर्चा करण्याची? पण तरी सुद्धा आपल्याकडे पाहुणे आलेत ना. टाटा. मी काय म्हणत होतो, सगळे प्रश्न सुटतील माझ्यावर सोपवा, मी आहे ना. बाय बाय. हो पण बाय. चलो ए, या घरात जे काय बोलायचं ते मराठीत बोलायचं. मी नखशिकांत मराठी माणूस आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. एवढंच कमी होतं, घरचं झालं थोडं आणि व्यायानी झाडलं घोड. सांगून ठेवते मला ते तुमचा मराठी चांगलं माहित आहे. महाराष्ट्र देशा कणकर देशा दगडांच्या देशा. ए तू मला दगड म्हणालीस म्हणजे तुला मराठी येतो? तुमच्या परी चांगली येते, माझ्या पाठीमागे एक बी वाकडा शब्द ऐकून घेणार नाही. हा हा समजलं समजलं. तू इथून आधी बाजूला हो, मला सगळा स्वयंपाक करायचा. अजून स्वयंपाक कवा झालाय काय? हे बघा बिशी बिल्ली हुल्ली आणा केले मी. तुला काय हे बाल संगोपन केंद्र वाटलं तुझा हा गुरगुट्या भाग खायला? वकील साहेबांनी एकदा दोन तीन हाणले ना की एवढी जीव लांब काढतील आणि माझ्या नावाने बोंबलतील. बापूराव कोंबडी कुठे आहे? बापूराव कोंबडीची तंगडी कुठे आहे? त्यांना काय हा घास काऊचा हा घास माऊचा असं म्हणून तुझी ही भिशी बल्ली भरवू येडच्या. वहिनी अजून अविनाश कसा नाही आला? मी खास त्याच्यासाठी मागवून ठेवली होती. अहो भाऊजी नसती भानगड कशाला. असले काही प्रकार घेतले की त्यांचे वांदे होतात. गेल्या वर्षी आठवण आहे ना तुम्हाला? बघ वहिनी, संगीता वहिनी आपलं घर समजून जेवायचं बघा. नो फॉर्मॅलिटी लाजच नाही. अनिल तुम्हाला काय वाढायचं, व्हेज नॉन व्हेज? व्हेज नको, नॉन व्हेज आणा. तुमचा व्हेज म्हणजे काय प्रकार असतो तो मागच्या वेळेला खाऊन बघितला. इडली डोसा उत्तप्पा. नॉन व्हेज आणा यावेळेला, नॉन व्हेज. अय्यो कृष्णताई अनिल साहेबांनी आपलं बिशी बिल्ली वाढा किंवा स्पेशल असतं बघा. अनिल बिल्ली वगैरे नको, असलं माणसं खात नाही. बापू साहेब प्युअर व्हेज कन्नड स्पेशल अहो आमचं शेर आहे तो असलं गवत खाणार नाही. मला ऐका तुम्ही हे काय रे माझं साडी खराब केलं रे. अगं प्रिया एवढं कशाला म्हणायला लावून घेतेस? भाऊजी उद्या येताना तिला डझन भर साड्या घेऊन या. हा डझन भर कशाला, अख्खं दुकानच घेऊन होतो ना. साडीच्या दुकानात जेवायला बसलो असतो तर बरं झालं असतं. तरी मी तुम्हाला सांगत होते ते बिशी बिल्ली बरं अहो चांगलं पौष्टिक असतं बघा. ते पौष्टिक असेल ना तर ते तुझ्या बाई साहेबांना खायला घाल. आमच्या साहेबांना असलं काही आवडत नाही. हे बघ या घरात एक तर मटण तरी शिजेल नाही तर दुधी भोपळ्याची भाजी तरी शिजेल. खायची असेल तर खा नाही तर धारवाडला जा यायच्या. धारवाडला जा काय? माझ्या धन्याला आवडतो भोपळा पडवळ दुधी गाजर हलवा.
मंगळवारी बाजार भरलाय भाजीपाला आता काय घ्यावा अग मंगळवारी बाजार भरलाय भाजीपाला आता काय भाजीपाला आता काय खावा डोक्यावर बसली खाताड बाई भाजीपाला आता काय खावा या घरा सायपा फक्त मीच करीना हे निर्णय ठरलं म्हणजे ठरलं हां सांगून ठेवते ठीक आहे गंगे भागीरथ यमुने मी सुद्धा एक निर्णय घेतो खुशाल घ्या मी हे घर सोडतो आपलं काय संबंध हां ज्याला जे वाटतं ते तो करू शकतो कल चले हम विदा भरल्या घरात तरी संचय आला ह्या सगळं काढायचं नसतं बघा सांगून ठेवते चल बापूराव अखेर ती वेळ आलीच किती काळ सहन करणार तुम्ही हे जे काय आणलंय जाऊ दे सगळ्याच भावना शब्दात व्यक्त करता येत नाही पण मी निघालोय आणि हा माझा निर्णय अखेरचा आहे बापू साहेबा हे की मार जादरी असं करू नका मी अमुनेची समजूत काढताय ती तुमच्यापेक्षा लहान असते तिला वडील किचन आत्याने माफ करा प्लीज जाऊ दे प्रिया मला वाटलंच होतं कधी ना कधी तरी ही वेळ येणारच त्यांच्या डोळ्यातली महासर्पोद्दारी कठोरताच सांगते मागच्या वेळेला त्यांची समजूत काढता काढता माझ्या तोंडाला फेस आला होता त्या स्वयंपाकघराबद्दल त्यांच्या फार नाजूक भावना आहेत अलविदा कर चले हमविदा जाऊ दे बापूराव गाण्याचं एवढं मनावर नका घेऊ अनिल अडवा घेऊ त्याला कुठं की प्लीज हो पॅद्री अनिल प्लीज प्लीज जाऊ दे प्रिया त्याचा काय उपयोग होणार नाही त्यांना सुखाने जाऊ दे आत्ताच एक बातमी कळली तिसऱ्या साक्षीदाराची साक्ष कबुली जबाब हे सगळं मुंबईच्या बाहेर घ्यावं असं वरिष्ठांचं मत आहे तसं जर असेल तर ते जास्त सुरक्षित होईल सर कारण डॉनची सगळी माणसं मुंबईतच पसरलेली आहेत शिवाय या आधीच आपण दोन साक्षीदार गमावले आहेत तुमच्याप्रमाणे त्यांचंही हेच मत आहे पण मला हे संयुक्तिक आणि सुरक्षित वाटत नाही अगदी वेगळ्या आणि अपरिचित जागी जाऊन संरक्षणाचं काम आपल्यालाच करावं लागणार आहे परिचित भूमीवर युद्ध करणं सोपं पण अपरिचित जागी एखादा छोटासा हल्ला परतवणं सुद्धा फार कठीण असतं ही असल्या प्रकारची प्रकरणं हाताळायची मुंबईत आपल्याला सवय आहे
कारण आपल्याला नक्की माहिती असतं की आपण कशाच्या विरुद्ध काम करतोय. सगळं अवघड आहे, बट वी हॅव टू फेस इट. याला म्हणतात अग्रीमेंट. अग्रीमेंट वाचल्यावर 10 लोकांनी विचारायला पाहिजे, काय हो अनिल तुमचा वकील कोण आहे. विचारतातच विचारलं पाहिजे. ठीक आहे ठीक आहे. हे बघ अनिल, आता मी एक काम करतो, हे अग्रीमेंट मी घेऊन जातो आणि उद्या सकाळी स्टॅम्प पेपर टाईप करतो आणि दुपारी तुझ्या ऑफिसमध्ये सहीसाठी आणतो. ओके, थँक्यू व्हेरी मच यार. कोर्ट संपल्यानंतर सुद्धा तू माझ्यासाठी एवढा वेळ थांबला. अरे छोडो यार, अरे दोस्ती किस चीज का नाम है. बरं अनिल, घरची आघाडी काय म्हणते. ओके आहे ना. खरं सांगू, जाम वैतागलोय मी. प्रिया तशी चांगली मुलगी आहे रे, पण या लग्नापासून सॉलिड घसरणीला लागलो मी. पैशाच्या दृष्टीने पण आणि मानसिक दृष्टीने पण. बापूराव परत सोडून गेले, ते पुन्हा परत येतील असं मला वाटत नाहीये. ही सगळी आयुष्य जगण्याची पद्धतीच मी गमावून बसलोय. ही खाण्याची वागण्याची पद्धतीच मला मानवत नाहीये. एवढं मोठं हाऊसिंग कॉम्प्लेक्सचं कॉन्ट्रॅक्ट एका फडतूस हनीमून पायी मी गमावून बसलो. केवढा मोठा फटका. तुला सांगतोय, लग्न मला संपवून टाकणार आहे. असं कसं म्हणतोस, असं म्हणू नकोस, असं म्हणू नकोस. हे बघ, लग्नानंतर प्रत्येकाच्या आयुष्यात बदल हे घडतातच. थोडीशी ऍडजस्टमेंट तू सुद्धा करायला पाहिजे. म्हणजे मी नेमकं काय करायचं अविनाश? दोन्ही बाजूने चार चार पावलं चाललं तरच मध्ये कुठेतरी गाठ पडेल ना. का एकानं उठून थेट दुसऱ्यापर्यंत धावत सुटायचं. दमछाक होईल अशानं. अनिल, मला वाटतं तुझा दृष्टिकोनच चुकतोय. माझा? कारण प्रत्येक घटनेकडे तू व्यावसायिक दृष्टिकोनातून बघतोयस की अमुक एक घटना घडली की त्यात तुझा फायदा किती आणि तोटा किती. दरवेळी असं कसं चालेल रे. अरे आयुष्यात असे खूप काही गोड तोटे असतात की ज्याच्यावर आपण प्रेम करतो, तसेही नुकसान आहेच ना. हे बघ अनिल, व्यवसाय वेगळा आणि संसार वेगळा, प्रेम वेगळं. अरे प्रिया अजून लहान आहे, आज न उद्या तिला समज येईल, ती प्रगल्भ होईल आणि मला खात्री आहे की ती उत्कृष्ट गृहिणी असल्याचं सिद्ध होईल. तोपर्यंत आमच्या नावामागे कई लावायची वेळ आली असेल. हे बघ, मी अगदी निर्णयापर्यंत आलेलो आहे. हे लादलेलं प्रेम वगैरे काही खरं नाहीये, त्यापेक्षा सरळ घटस्फोट घेऊन मोकळा. खरं सांगतो तुला यार, हे असलं लग्न करून दुःखी होण्यापेक्षा सरळ घटस्फोट घेतलेला बरा. काय अर्थ राहिला आयुष्यामध्ये सांग ना मला. ते या अनिल, मी माझ्या माहेरी जाते. पेट दार वाढला, तुम्ही तिकडे येऊ नका. मी परत कधी येईल ते मलाही माहित नाही, कदाचित कधीही नाही. नको असलेल्या गाठी बांधण्यात तरी काय अर्थ आहे. दोघांनी 100% दुःखी राहण्यापेक्षा एकानं तरी सुखी राहण्यात 50% फायदा आहे, नाही का? हे तुम्हाला पटावं म्हणून टक्क्यांच्या हिशोबात सांगते. मला विसरालच प्रिया. अगेन फ्री बर्ड. बापूराव, तुम्ही आता येऊ शकता. आता आपण पूर्वीच आयुष्य जगू शकतो. स्वातंत्र्याचा विजय असो. हे कृष्णा, तू रडू नको. काय घडलं ते मला सांगत खरं. अण्णा, मला असं वाटत होत की प्रत्येक पुरुषाला लग्नाचं बंधन पहिल्यांदा तापदायक वाटत असते, त्यामुळे अनिल तसं वागतंय. पण तसं नव्हतं. परवा ते त्यांच्या मित्राशी बोलताना मी माझ्या कानाने ऐकलं, ते या लग्नामुळे सुखी नाहीत. त्यांना घटस्फोट घेऊन मुक्त व्हायचं असते. काय सांगते? नाही, ते असं करू शकणार नाही. हे लग्न त्यांनी स्वतः पुढाकार घेतला म्हणून झालेलं आहे. मी उलट त्यांना परत एकदा विचार करण्याचा सल्ला दिला होता. हौदू, पण त्यांनी पुढाकार घेतलं तेव्हा ते शुद्धीत नव्हतं, प्यालेलं होतं. छे छे छे, मला नाही पटत. अगं, हा माणूस बिअरला सुद्धा शिवत नाही. पण ते दिवशी त्यांच्या मित्रांना पाजलेलं होतं, त्यांच्या नकळत.
तरी पण कृष्णा घटस्फोट हा काही पर्याय होऊ शकत नाही. एखाद्या मुलीचं आयुष्य म्हणजे रस्त्यावर पडलेली गोष्ट आहे का? ती नशेत होतो म्हणून लग्न केलं आणि काही दिवसाच्या संसारानंतर सोडून दिलं. आज स्वतःला समजतो तरी कोण? माझी मुलगी मला जड झाली नव्हती, मला ती नको होती म्हणून मी तिचं लग्न केलं नाही. कृष्णा बेटा तू काही काळजी करू नको. तू बघ आता मी काय करतो. या उपट सुंभाला असा धडा शिकवतो की आयुष्यात दुसऱ्याच्या लग्नाला सुद्धा जाणार नाही. हट. मला तर पूर्णपणे स्वतंत्र झाल्यासारखं वाटतंय. फ्री बर्ड. राजा प्रकरण अतिशय गंभीर आहे. आज तुला मोकळं मोकळं वाटतंय, पण तुला सांगतो आपली काळजी घेतली जाण्याचीही आपल्याला सवय लागलेली असते. काही दिवसांनी तुला एकेकटं वाटायला लागेल आणि आपल्या आयुष्यातला सगळ्यात दुःखाचा दिवस, दुःखाचा क्षण म्हणजे एकटेपणा. नाही अन्या, तुला सांगतो, एकदा लग्नाच्या बेडीत अडकलेला माणूस त्याच्या आयुष्यात कधीही त्याच्यातून सुटू शकत नाही. माझा चॅलेंज आहे, एक ना एक दिवस तुला प्रियाची उणीव भासेल. तेवढं सोडून बोल रे. आता मी सरळ बापूरावांच्या घरी जाणार आणि त्यांना परत घेऊन येणार. मग पुन्हा पूर्वीसारखं आयुष्य, संगीत गायन या सकट मधलं सगळं प्रकरण मी विसरून जाणार कायमचं. जाओ नाही मग तर. वेल, हाव आर यू? कसा आहेस मित्रा? मित्रा, तुम्हा गोड बोल्या पोलीस खात्याच्या नादाला मी लागायलाच नको होतं. का? काही त्रास होतोय का तुला? मला माझं घर सोडून इथं कशाला ठेवलंय? तुझा हा छोटासा जीव आहे ना, तो तुझ्या प्रेमळ बॉस पासून वाचवण्यासाठी. माझ्या मनात नसलं तरी मला तुला त्याच्यापासून वाचवलंच पाहिजे. आमचं कर्तव्यच आहे ते. तर त्या दोघांना नाही का तुम्ही वाचवलात? तुमचं कर्तव्यच होत. कमिशनर साहेब, सगळाच खेळ खलास व्हायचा टाइम आलाय. मी तुम्हाला सांगतो, बॉस तुमच्यापेक्षा हुशार आहे. हे सगळे पारेकरी ठेवलेत ना, याच्या पाचपट जरी खाकेदारी तुम्ही ठेवलेत ना, तरी तो मला संपवल्याशिवाय राहणार नाही. मलाही तुला वाचवण्यात इंटरेस्ट नाहीये, पण ज्याला तू माझ्यापेक्षा हुशार म्हणतोयस ना, त्याला जगासमोर आणायचंय मला. त्याला टांगलेला पाहण्याची फार फार तीव्र इच्छा आहे माझी. आणि माझ्यावर विश्वास ठेव, निदान त्यासाठी तरी मी तुला वाचवीन, प्राणपणाला लावून वाचवीन. रेशीम वारा चंद्र तारा
अजून ओले तुझ्या करांचे स्पर्श सारे भासती, अजून ओले तुझ्या करांचे स्पर्श सारे भासती, सोस तो ग हा दुरावा दूर तू का यामिनी, आज राणी घेऊनी ये, आज राणी घेऊनी ये ते फुलांचे चांदणी, विसरू मी कसा गीत हे प्रीतीचे तुझिया सोबती गायले जे प्रिय, विसरू मी कसा गीत हे प्रीतीचे, साहेब तुम्ही मालकीण बाईना परत घेऊन येऊराव, हे तुम्ही सांगताय? हो साहेब, मीच बोलतोय, कारण मला तुमची अवस्था पाहत नाही. आतापर्यंत या गोष्टीला मी विरोध करत होतो, पण ती माझी चूक होती हे माझ्या लक्षात आलंय. तुम्ही त्यांच्याशिवाय नाही राहू शकत साहेब, कारण तुम्ही त्यांच्या प्रेमात पडले. साहेब तुम्ही भाईसाहेबांना घेऊन या. अपराव, तिला आणल्यानंतर तुम्ही तर सोडून जाणार नाही ना? नाही साहेब, हा महासर्पोद्धारांचा शब्द आहे. नाही बापूराव, ती परत येईल की नाही मला सांगता येणार नाही. माझ्या अशा वागण्याने ती तितकस सोपं राहिलेलं नाहीये बापूराव. ती धारवाडला गेल्यानंतर मी तिची चौकशी करायला पाहिजे होती, पण नाही केली. मी स्वतःमध्येच गुरफटून गेलो होतो. साहेब तेव्हा जे केलं नाहीत ना ते आता करा, अजूनही वेळ गेलेली नाही. साहेब खरं सांगू का, त्यांना सुद्धा तुमची ओढ वाटत असणार. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही आत्ताच्या आत्ता धारवाडला जा आणि त्यांना घेऊन या. मिस्टर सॅम. ओ, तुमची एकदम कालच रिझर्व केली. साइन प्लीज. नमस्ते साहेब. नो थँक्यू. आमच्या गावामध्ये पहिल्यांदाच साहेब गाव बघायला. प्रवासी प्रवासीच असणार साहेब, एकदम गॅरंटी बघा. कारण इथं धंद्याला कोणी येत नाही बघा साहेब. इथला धंदा म्हणजे एकदम वांदा बघा साहेब, एकदम. हा प्लीज सर. तुमच्या केसांचा स्टाईल एकदम झकास बघा. ते कोणतं स्टाईल म्हणायचं ते? या समोरच्या कोर्टामध्ये खटला चालू असत, त्याच्यासाठी आलं काय ते? तू तुझा चंबू बंद ठेवलास तर तुला जास्त टिप मिळेल, कळलं? सॉरी सर, एकदम बंद चंबू. या साहेब. हॅलो
नमस्ते साहब. आइए जी. आमच्या गावामध्ये पहिल्या टायमाला आलं काय ते प्रवासी असणार गाव बघायला आल्या नु. नाही बायकोला पाहायला आलो. नाही म्हणजे बायको इथे आली माहेरी तिला परत न्यायला आलो. अय्यो मागे बरोबर जी. मी आता बोलतोय त्यातील प्रत्येक शब्द न शब्द नीट लक्षात ठेवा. मी स्वतः जातीनं साक्षीदाराला घेऊन येणार आहे. आधी एक डमी गाडी येईल, त्यानंतर मागे साक्षीदार असलेली पोलीस व्हॅन येईल. पण एक गोष्ट सगळे पाळतील, ती म्हणजे जोपर्यंत साक्षीदार या भागात आहे तोपर्यंत एकही खाकीवर्दी आपली जागा सोडणार नाही. आपली दिशाभूल केली जाण्याची शक्यता आहे, आपलं लक्ष दुसरीकडे जावं अशी व्यवस्था केली जाईल. आपण अत्यंत सावध आणि दक्ष राहायला हवं. हीच माझी आत्ताची ऑर्डर आहे. बेस्ट ऑफ लक. अण्णा काय? हा मी बोलतोय. हो अनिल. नाही मुंबईहून नाही, मी इथूनच बोलतोय, धारवाड मधूनच. हे बघा प्लीज फोन ठेवू नका, प्लीज फोन ठेवू नका. अहो मला प्रियाला भेटायचंय, मला तिच्याशी बोलायचंय. अहो पण मी म्हटलंय ना सॉरी म्हणून. हा माझं सगळं उशिराच घडलंय. नाही अहो अहो पण माझं ऐकून तर घ्या. हे बघा तुम्ही जर माझी प्रियाशी भेट होऊ दिली नाहीत ना तर मी मरेन. नाही पोकळ धमकी नाही आहे, जीव जाऊन मरेन. हो गळ्याला फास लावून मी आत्महत्या करेन. मग तुम्हीच पकडले जाल, कारण मरण्यापूर्वी मी चिठी लिहून ठेवीन, सासरे वासाला कंटाळून आत्महत्या. त्याचा फोन अण्णा मी प्लीज बोलू त्यांच्याशी. नानू मात्र तरी आवलू हत्ती. काही गरज नाही, आज तुझा जाहीर कार्यक्रम आहे ना, आणि थिएटर वर हाऊसफुलचा बोर्ड लागलाय, त्याच्याशी बोलून तुझा मूड जाईल आणि कार्यक्रमचा फज्जा उडेल. तू लवकर तयार हो, काय बोलायचं तर मी बोलतो त्याच्याशी. हे पा, तुम्हाला जर आत्महत्या करायची असेल तर कोर्टाच्या समोर एक भली मोठी बिल्डिंग आहे या गावातली, तिच्या अगदी वरच्या मजल्यावर जाऊन खाली उडी टाका. पस्तावणार पस्तावणार म्हाताडे जाम पस्तावणार, आणि म्हाताड्यावर प्रियाही पस्तावणार, आणि प्रिया पस्तावली की मी काय, मी माझ्या हातात मरण्याशिवाय दुसरं काय राहिले? आयुष्यात काय अर्थ नाही उरलाय. मेल्यानं होत आहे रे, आधी मेलेची पाहिजे, आधी मेलेची पाहिजे. Thank you.
गळ्यामध्ये काय ते वायर म्हणतो मी ते फास यो फास किती आहे त्या गळ्यामध्ये फास लावून काय वर जायचा प्रोग्राम बिराम आखलं होतं की काय म्हणतो मी ते अय्यो रामकृष्णा डायरेक्ट सुसाईड आता मला हात देतोस की मी मरे पर्यंत बडबड करतोस अय्यो हित अजिबात मरू नका साहेब अय्यो देतय ते देतय हात देतय ते अय्यो रामकृष्ण पाणी पाणी झालं अय्यो एवढं चांगलं जंटलमन माणूस ते हे अवदसा कशा पाई केलं म्हणायचं ते तुझं लग्न झालंय अय्यो नाही जी जन्मात कधी करशील तर माझ्यासारखंच करावं असं वाटत बायको ही नसून अडचण आणि असून खोळंबा असते तरी देखील ती हवी हवीशी वाटते तिच्यासाठी चल अय्यो त्या माणसानं किती चढ असायचं म्हणतो मी ते अरे काय चाललंय का या रूम मध्ये अय्यो हे साहेब गळ्यामध्ये वायर लटकावून वर जायचा प्रोग्राम केला होता बघा काय डायरेक्ट सुसाईड अय्यो जरा हात देता प्लीज नाही वजन बघा अय्यो त्या खोलीचा पार स्विमिंग टँक करून टाकलं की हो एंजर अय्यो अय्यो डेंजर माणूस बघा डेंजर माणूस साहेब तुम्ही यांच्यावरती वॉच ठेवा बघा तोपर्यंत मी मॅनेजर साहेबांना सांगून येतो बघा अरे मॅनेजर कशाला पाहिजे सुसाईड म्हणजे डायरेक्ट क्राईम झालं की हो साहेब त्याचं काय आहे मी मॅनेजरला सांगितलं ना की ते लगेच पोलिसला पोलीस पोलीस बिले आलं की नाही की मज्जा असत बघा तुला मजा करायची ना आणि माझ्या पैशाने मजा कर जा अय्यो पण ते डायरेक्ट सुसाईड हे कसं चालणार साहेब अरे चालवलं की सगळं चालतं पण तू तुझा चंबू बंद ठेवायचा आणि चालायला लागायचं बघ हा माझा मित्र आहे याची मी काळजी घेईन जा पण ते लपड बिपड काय वाढलं तर आपलं बघा कसं चंबू
नाहीतर आत्महत्या राहील बाजूला आणि सर्दी न मराल. बर हा सगळा कार्यक्रम कोणत्या आनंदा प्रित्यर्थ होता? बायको सोडून गेल्याच्या दुःखा प्रित्यर्थ. ती माझ्याशी बोलायला तयार नाही हो. काय अर्थ आहे लाईफ मध्ये? एका बाईसाठी तुम्ही तुमचं आयुष्य संपवायला निघालात? आयुष्य इतकं स्वस्त असतं? स्वस्त? मी माझं आयुष्य तुम्हाला देऊन टाकायला तयार आहे, वर पैसेही द्यायला तयार आहे. ते बघ, पण जर तू आत्महत्या केलीस आणि तुझी बायको परत आली तर तुझा जीव आणि तुझी बायको दोघं फुकट गेले की नाही? तसं होणार नाही. अरे बायकांचं हेच लफडं असतं. मी सांगतो ती तुझी चेष्टा करत असणार, दुसरं काही नाही. सगळ्या आत्महत्या करणाऱ्यांना हेच सांगायचं असतं, हे माहिती आहे मला. थँक यू. पण तुम्ही इथून गेल्यानंतर मी पुन्हा तेच करणार आहे, समजलं? नक्की. नक्की म्हणजे काय? 110%. गुड बाय मिस्टर एंजर. चल हा घे, एकदम फिट तुझ्या मापाचा. हे काय पोलिसची वर्दी? होय. कोर्टात जाताना तू हा पोलिसचा ड्रेस घालायचास. काही दगाफटका झालास तर तो तुझे कपडे घातलेले आमच्या माणसाला होईल, तू वाचशील. वा शाबास, काय भेजा वापरलाय. यावर्षी पद्मश्रीची गॅरंटी. ते पद्मश्रीच मी आणि राष्ट्रपती बघून घेऊ. तू पटकन कपडे घाल. माणसासारखा माणूस आहे. अरे तो काय करतोय तिथं? हेच म्हणतो, चौकशी करायची का? बहुतेक तो आपलं लक्ष तिकडे वेधण्याचा प्रयत्न करत असणार. माणूस तसं मला घातपाती वाटत नाही, झोपेत चालले चाललेला असावा. उडी, इथून उडी मारली की फिनिश. माझ्या राजा, अरे स्वतःच्या आणि माझ्या जीवावर का उठलायस? गाढवपणा करू नकोस. अरे खालून सगळं पोलीस डिपार्टमेंट पाहताय. पाहताय ना? पाहताय ना? बेस्ट. उद्या सगळ्या पेपर मध्ये छापून येईल, उंचावरून उडी मारून एका तरुणाची, एका सद्ग्रस्ताची आत्महत्या. बायकोच्या हट्टीपणाला आणि उर्मटपणाला कंटाळून एक जीव परलोकवासी. उद्याचा पेपर वाचल्याशिवाय प्रियाला माझी किंमत कळणार नाही. मग पश्चाताप, पश्चाताप. आणि त्या पश्चातापाच्या आगीत आयडिया. आता आणखी कुठली आयडिया? मी स्वतःला पेटवून घेऊन मग उडी मारली तर कशी काय आयडिया? म्हणजे काय, ते दिसायला भन्नाट दिसेल आणि लोकांचं लक्षही जाईल. शहाणपणा करू नको साधी. आते तुला तुझी बायको पाहिजे ना, ठीक आहे,
मी बोलतो तिच्याशी, मी समजावतो तिला, हे बघ तुमची भेट होईल अशी व्यवस्था करतो मी, आय प्रॉमिस यू, ओके? ठीक आहे, शेवटचा प्रयत्न केला नाही असं व्हायला नको ना, ठीक आहे? आता माझ्यावर उपकार करा आणि आत या. आत घ्या, कठीण आहे हो, इथे उभं राहायला जागाच नाहीये. बरोबर, या या अवकाश. नाही नाही नको. आता काय झालं? आधी वेळ ठरवून घ्या, म्हणजे आम्हा दोघांची भेट फायनल ठरवून घ्या, नंतर मी आत येतो. म्हणजे तिने नकार दिला तर इथल्या इथे उडी घेईन म्हणतो. ते सारखं सारखं आत बाहेर नको. ते खिडकीतून खाली बघितले तर माझे डोळे गरगरत होतो. ठीक आहे, फोन नंबर दे. नंबर 4 2 4 8 4. मिसेस चिपळूणकर. ठीक आहे, 4 2 2 4 4 8 8 4. हॅलो हॅलो, मिसेस चिपळूणकर आहेत का? हा मिसेस चिपळूणकर, हे पहा, मी तुमच्या मिस्टरांचा मित्र बोलतोय. अहो, तुमच्या नवऱ्याची मनस्थिती पार ढासळलेली आहे. हो, ते सारखा आत्महत्येचा प्रयत्न करतायत. नाही नाही, हे पहा, त्यांचा एक प्रयत्न अयशस्वी झाला आणि दुसरा निम्म्यावर आलाय. नाही, तुम्ही जर त्यांना भेटला नाही तर कोणत्याही क्षणी ते उडी मारतील आणि मरून जातील. काय, किती वेळात? अर्ध्या तासात. हो हो, ते पोचतील तिकडे. हो, या या. काय 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 म्हणाली? अर्ध्या तासात भेटणार आहे तुला. कुठे? घरी? घरी नाही, राजकुमार थिएटर मध्ये, तिचा प्रोग्राम आहे तिथे. वैताग आहे खरोखर. या आता, आत या. आत घ्या ना. या बघू, चला या. काय झालं आता? या ना. येतो ना. चाल, काय वैताग काय खरोखर. गेला बाबा एकदाच आत. मला वाटलं हा आणतो आता गोत्यात. काय चाललंय साहेब? वरती एक माणूस होता, नंतर तो आतमध्ये गेला. पण मला काय वाटलं साहेब की तू मला उगाच फोडाचा नाटक करायची सवय लागली आहे. काय झालं आता? काहीतरी जळल्यासारखा वास येतोय. नकट्या नकाला वासच फार, काही जळलं बिळ नाही. माझ्या सिगरेटचा वास येतो, जा आता. तुम्ही सिगरेट मध्ये सुक बोंबील घालून ओढता काय? ते मरू द्या तुमचा आवरा आणि जा बघू थिएटरला लवकर. जा लवकर.
मुंबई सोडून धारवाडला दुसरं कोण येणार? काय चाललंय काय तुझं? तू सरळ मला सोडून निघून जातेस याचा अर्थ काय? मी तुम्हाला सोडून आला? उलट मी तुम्हाला स्वातंत्र्य दिलं, तुम्हाला नको होतं ना? मी मग मी तरी कशाला लादू स्वतःला तुमच्यावर? म्हणून निघून आलं. एखाद्या संकेत माणूस बोलतो कधीतरी याचा अर्थ. अरे वा, तुम्हाला सडक आलं की मी लग्नाची बायको म्हणून राहायचं आणि सडक फिरलं की निघून जायचं देवाच्या सारखं वाऱ्यावर. दुबई दुईला तुम्ही समजता काय मला? शोभेची बावली. मला सुद्धा इंडिपेंडेंट स्वतंत्र व्यक्तिमत्व असत, विचार असत, मी कलाकार असत. तुमच्या आधाराशिवाय बक्कम उभं राहू शकत. हे बघ प्रिया, आपल्याला असं वाटतं की आपण एकमेकांच्या आधाराशिवाय राहू शकतो, माझी तर तशी खात्री होती, पण तसं होत नाहीये. ते नाही जमत. मी जमवी नाही जमत, नाही जमत. आपल्याला हे वाटत की आपलं काहीतरी चुकतंय, म्हणजे काय म्हटलं ते नाही मला सांगता येत नाहीये. हे बघ, मी बुद्धू आहे, माथे फिरू आहे, पण मला नाही जमत तुझ्याशिवाय. अनिल, पण आता हे तुझ्या सगळ्याच प्रश्नांची सोडवणूक करणं मला या क्षणी तरी शक्य नाहीये, पण मला जे काय म्हणायचं ते मी लिहून आणलंय. हे पत्र वाच. माझ्या हातून गाढवपणा झाला होता, पण तो क्षमा करण्यासारखा होता असं मला वाटतं. इतकंच मला सांगायचं होत. अगं पब्लिक कशी खुश झाली आहे. तुम्ही तर मरायला जाणार होता ना, मग इथे कशाला आलात मरायला? अण्णा ते काय म्हणतात ते तरी ऐकून घ्या. असली माणसं काय बोलतात ते ऐकणं सुद्धा पाप आहे. तू आधी इथन चल, तू चल आधी, चल चल. रूम नंबर 312 ची चावी दे. नाही, तुम्ही चावी दिलीच नाही साहेब. दिली नाही? नाही. अरे बापरे, चावी रूम मध्येच राहिली असणार. ठीक आहे, तुम्ही मास्टर की द्या, मी लगेच परत देतो. ओके. नाही मित्रा, काय उपयोग नाही झाला. तिथे पण ते म्हातारडं कडमडलं. शेवटी म्हटलं इथून फुटण्यापूर्वी तुला धन्यवाद द्यावेत म्हणून इकडे आलो. कॅमेरा वाटत काय हल्लीच उठतो तो व्हिडिओ शूटिंग करतो. बंदुकीनं म्हणजे तुम्ही शिकारी आहात वाटत. मजा आहे. सध्या तर काय भर वस्ती शिकार करायची सोय झाल्यामुळे ते बघा ना, बघितलं अख्खं पोलीस डिपार्टमेंट उन्हात वितळून मरायची पाळी आली आहे. ते सुद्धा एका साक्षीदारामुळं. एका साक्षी म्हणजे म्हणजे तो तू मारेकरी एका मागून एक साक्षीदार उडवणार. येस, ओ माय गॉड. नाही पण हे कसं शक्य आहे? तुमच्यासारखा प्रेमळ आणि सगळ्यांना मदत करणारा चक्क मारेकरी. चपास नाही, हे असं असता उपयोगी नाही. तुम्ही माझा जीव वाचवलात तर मी सुद्धा तुम्हाला असल्या कृत्यापासून वाचवणार. टाका टाका त्या हातातलं खेळणं. चपास मला माझं काम पूर्ण करू दे. 3 साक्षीदारांना मारण्याचे पैसे घेतलेत मी, काम अर्धवट टाकून चालणार नाही. मग त्यांना सांगून टाका की माणसं मिणसं मारण्याचं आपल्याला काही जमत नाहीये, तुमचे पैसे तुम्ही परत घेऊन टाका. तुला काय वाटलं अंडरवर्ल्ड म्हणजे भाजी बाजार आहे? अरे इथले सौदे वेगळे, इथले वायदे वेगळे, आणि इथले कायदे ते तर सगळ्यांपेक्षा वेगळेच. मी जर त्याला मारला नाही ना, तर माझा बॉस मला मारेल. म्हणजेच एक कोणतरी मरणारच. एकतर मी स्वतः मरेन, नाहीतर आत्ता त्या ठिकाणी येणारा तो साक्षीदार. बाजूला मध्ये येऊ नकोस, मला माझं काम करू दे.
नाही साहेब, आज तो खिडकीच्या बाहेर उभा होता. खिडकीच्या बाहेर? होय. अरे सेम घेऊन जायला चल. माझं ऐकून घे. घेऊन जायला नो. मला इतर कुठलीही बडबड नकोय. मला फक्त एकच सांग, तुम्हा मंडळींना ती वेषांतराची बातमी कशी कळली? आमच्या ऑफिसमध्ये कुणीतरी तुमचा खबऱ्या आहे. कोण आहे तो माणूस? कोण आहे तो हरामखोर? बोल. नाही नाही, तुमची सगळी माणसं चांगली आहेत. त्या पोलिसाला चुकून गोळी लागली, नेम चुकला म्हणून. आय सी. किती पेट्या मिळाल्या तुला? पेट्या? कसल्या पेट्या? नाही नाही, मला पेट्या वगैरे कोणी दिलेल्या नाहीत. बर, वेड घेऊन पेडगावला जाण्याचा प्रयत्न चाललाय, पण मी पण तुझा बाप आहे हे लक्षात ठेव. किती पैसे मिळाले तुला? बोल. मला? कोणी दिले पैसे? कसले पैसे? तुम्हाला काय वाटलं मी तो मारेकरी आहे? तसं नाहीये साहेब, तो मारेकरी दुसराच होता. मी आपला एक सहज म्हणजे त्याच्या शेजारी होतो. एक मित्र. मित्र काय? हा हा, मित्र. मित्र म्हणजे तसा मित्र नाही, नुकतेच भेटलो होतो आम्ही. आणि जीवश्च कंठश्च मित्र झालो. सुंदर. वा. आता कसं सांगायचं तुम्हाला? साहेब मला एक सांगा, मी तुम्हाला एखादा गँगस्टर, मारेकरी किंवा टोळीवाला दिसतो का? होय. हा, अगदी तसाच दिसतोय. इनफ. दिस इज इनफ. मी एक मुंबईचा कॉन्ट्रॅक्टर आहे, इमाने इतबारे व्यवसाय करणारा एक माणूस आहे. हे हे माझं कार. आताच्या आता मुंबईला संपर्क साधा. अविनाश दळवी नावाचा माझा एक मित्र आहे, त्याला ताबडतोब इथे बोलवून घ्या. मोहिते. येस सर. तुम्ही असं करा, ड्युटी ऑफिसला जा आणि मुंबईला संपर्क साधा. सर. हा खरं बोलतोय का खोटं बोलतोय याचा तपास घ्या. सर. आणि ते कोणी अविनाश दळवी आहेत त्यांना या पत्त्यावरून कॉन्टॅक्ट करून बोलावून घ्या. प्रेसला याचे फोटोज द्या. ताबडतोब सगळीकडे आले पाहिजेत. आणि याला ओळखणारा कोणी असेल तर आमच्याशी संपर्क साधा असं छापायला सांगा. येस सर. आता मला सांग, पोलीसच्या ड्रेसमध्ये साक्षीदार आणि साक्षीदाराच्या ड्रेसमध्ये पोलीस होता हे तुला कसं कळलं? धंद्यातल्या काही युक्त्या कधीच कुणाला सांगायच्या नसतात बॉस. ट्रेड सिक्रेट. बरोबर. पण पेपरात आलेली नसताना ही बातमी तुम्हाला कुणी सांगितली? धंद्यातल्या काही युक्त्या कधीच सांगायच्या नसतात ना, त्यातलीच ही एक. ट्रेड सिक्रेट काय? पण तू एक कच्चा धागा सोडलायस. कच्चा धागा? हो, जो तुझ्या रूम मध्ये तुझ्या बरोबर होता तो. त्यानं तुला फार जवळून बघितलेला आहे. तो तुझं वर्णन पोलिसांना सहज देऊ शकेल. काही फरक पडत नाही बॉस, कारण मी असली चेहऱ्याने कधीच वावरत नाही आणि काम झाल्यावर पुन्हा तेच वेषांतर कधीच करीत नाही. माफ करा, पण मी खरा कसा दिसतो हे तुम्हाला देखील ठाऊक नाही. तरीही तू सावध राहावस, कारण तू कॉमन गँग मधला नाहीयेस म्हणून मला तुझा पुढे पण उपयोग होणार आहे. पण हे पोलीस
साले सुतावरून स्वर्गाला जातात आणि त्यांना जर का तुझी थोडी जरी माहिती मिळाली ना तर ते तुझ्यापर्यंत सहज पोहोचतील. काय काळजी करू नका बॉस, त्या माणसाचं प्रकरण कसं हाताळायचं ते मला चांगलंच माहिती आहे. आई अम्मा कुठे आहे तो माझा मिस्टर, दिसतच नाही कुठे आहे ते. अनिला अनिला कुठे आहे ते. शांत व्हा, कोण हवंय तुम्हाला? आम्ही या माणसाला ओळखतो. हे इथे यजमान आहेत. कुठे आहे ते. अनिला दिसतच नाही की. तुम्ही तर चांगली सभ्य माणसं दिसत. तुमचा त्या मारेकऱ्याशी काय संबंध? माहित आहे, जा त्या मारेकऱ्याला घेऊन या. अय्यो देव रे, तुम्ही सारखं मारेकरी मारेकरी काय म्हणतो. माझे मिस्टर मारेकरी नाहीत. त्यांचा मुंबईत खूप मोठा बिझनेस असतो. अन्न सांगत घेऊ. त्यांचंही तसंच म्हणणं आहे. आम्ही बॉम्बेला कॉन्टॅक्ट केलेलं आहे, लवकरच खरं काय ते कळेल. असं काय झालं? आता तरी तुमची खात्री पटली? अण्णा, तुम्ही जर तिला माझ्याबरोबर पाठवलं असतं तर हा प्रकार घडला नसता. आता तरी पाठवाल? हो पाठवेन ना. आता एवढं पाहिल्यानंतर कोणाला पटणार नाही, पण त्याआधी तुम्हाला या भानगडीतून बाहेर काढलं पाहिजे. अरे अनिल, काय झालं? बरं झालं बाबा, अगदी वेळेवर आलास. या लोकांना जरा समजावून सांग. या लोकांना मी सुपारी घेऊन खून करणारा माणूस वाटतोय. अरे मी कोण आहे, मी काय करतो यांना समजावून सांग जरा. हो हो, हे बघा, यांचं नाव अनिल चिपळूणकर आहे. हा, यांचा मुंबईत बिझनेस आहे. बाय द वे, मी अविनाश दळवी. हा, मी यांचा मित्र आणि वकील दोन्ही आहे. इन्स्पेक्टर, सोडा त्यांना. थँक्यू कमिशनर साहेब. मला वाटलं या प्रकरणात मी 12 भावात जाणार, पण संपलं शेवटी एकदाचं प्रकरण. मिस्टर चिपळूणकर, प्रकरण संपलेलं नाहीये, आत्ताच कुठे सुरू झालंय. म्हणजे या घटनेची पार्श्वभूमी नीट लक्षात घ्या. तुम्ही एकमेव व्यक्ती अशा आहात ज्यानं मारेकऱ्याला पाहिलंय. तो दिसतो कसा, बोलतो कसा, त्याची तंबूत माहिती फक्त तुम्हालाच. माय गॉड. आणि म्हणूनच तो तुम्हाला फार काळ जगू देणार नाही. नाही, असं कसं? आमचे चांगले मैत्रीचे संबंध आहेत. परत परत तेच बोलू नका. तुमच्या ह्याच बोलण्यामुळे तुम्ही गोत्यात आलेले आहात. बी प्रॅक्टिकल. तुम्ही जिवंत असणं त्याच्या दृष्टीनं फार धोक्याचं आहे, म्हणून तो तुमच्या मागावर राहणार याची खात्री बाळगा. साहेब, सर्व घर सुरक्षित केले. अशी एक पण जागा नाही जिथून नकळत कोणी आत येईल किंवा बाहेर पडेल. टेलिफोन टॅप केलाय. बर, ट्रायल पण झाली आहे. गुड. 10 हवालदार ह्या घराच्या परमनंट ड्युटीवर लावले. दॅट्स गुड. व्यवस्था तर चोख झालेली आहे. तर मिस्टर चिपळूणकर, अशा रीतीने तुम्ही तुमच्या घरात सुखरूप आणि सुरक्षित राहू शकाल, ऍज आय प्रॉमिस्ड यू. तुम्ही एखाद्याला मार्ग मोकळा करून दिला नाहीत तुम्ही स्वतः, तर इथं कोणीही येऊ जाऊ शकणार नाही. पूर्वी नजर कैदेत ठेवायचे म्हणजे नक्की काय करायचं ते आता मला कळलं. मला त्याची कल्पना आहे मिस्टर चिपळूणकर, पण हे सगळं आवश्यक आहे. मी परत एकदा सांगतो, तुम्ही दोघांनीही घराबाहेर पडू नये. मी तर असं म्हणेन बापूरावांनी सुद्धा घराबाहेर पडू नये. तुमच्यापर्यंत येण्यासाठी मारेकरी कुठल्या गोष्टीचा फायदा घेईल हे सांगता येत नाही. ते ठीक आहे, ती काळजी घेतो आम्ही, पण ही कच्ची कैद किती दिवस साधारणपणे? माझ्यावर विश्वास ठेवा मिस्टर चिपळूणकर, तसं फार काळ नाही. एनिवे, मी निघतो. मला त्या मारेकऱ्याच्या मागावर राहायला हवं, कारण जितक्या लवकर तो पकडला जाईल तितक्या लवकर तुम्ही तुमचं नेहमीचं आयुष्य जगायला मोकळे व्हाल. तुम्ही चला, मी निघतो. ओके.
हे इथं अजून उभे राहून काय करतायत? हे जायला विसरलेत काय? नाही अजून इथेच उभे आहेत म्हणून म्हटलं. ऑफकोर्स त्याला तुमच्या संरक्षणासाठी नेमलं. याला हो तुम्ही जाल तिथं तो येईल. तुम्ही अजिबात काळजी करू नका. हा सशस्त्र आणि निशस्त्र अशा दोन्ही पेस प्रसंगाचं शिक्षण घेतलेला शिपाई आहे. ओके मी निघतो. इकडे रा. काय करताय? सोडा ना. काय झालं? बघेल ना. आओ दाखवलात. ताई आपला पण चहाचा टाइम झालाय बरं का? चहा प्याला ना तो इच्छा. असं काय करताय? काय घेऊ द की आणते. हा चहा तयारच असत. हे बघ त्याला चहा दिलास की सरळ बेडरूम मध्ये मी तुझी वाट बघतोय. का झोपली म्हणजे सोनूला? ए मला भडकवू नकोस. आधीच तू मुकटेन वरती ये ग. अयो म देव रे मिस्टर चिपळूणकर, हे दिवसात एवढं काय झालं तुम्हाला? माझं नवरा चौतळ नव्हतं बाई. मला बरीच पेंडिंग काम उरकायची आहेत. ताई चहाचं बघतोय ना. त्याला चहा दे पहिला. काय चाललंय? तुम्ही कुठे निघालात? मी जरा बेडरूम मध्ये जाऊन डुलकी घ्यायचं म्हणतोय. ऑर्डरी प्रमाणे चाललंय. तुम्हाला अजिबात नजरा अडवू द्यायचं नाही. तुम्ही माझ्या बाजूला येऊन झोपणार? झोपायची ऑर्डर नाही, पण आपण दाराबाहेर बसून राहणार. दार लावू नका. काय अशी ऑर्डर हाय? चला. मी बाथरूम मध्ये जाणार आहे. येणार कंपनी द्यायला? वाईस कळ काढा, मी पहिलं बाथरूम चेक करून येतो. हा आता होऊ द्या निवान. हा काय झालं? मूड गेला. कोण पाहिजे? कोण पाहिजे? तुम्हाला काय करायचं त्याच्याशिवाय? कबूल आहे कमिशनर साहेब. अहो हे सगळं माझ्याच संरक्षणासाठी चाललंय, पण माझ्या प्रायव्हसीचं काय? अहो उद्या मी जर समजा तुमच्या बेडरूमच्या दाराबाहेर स्टुलावर बसून 24 तास तुमच्याकडे बघत राहिलो, काय वाटेल तुम्हाला? आज जायला परमिशन नाही. हे बघा साहेब, या घरची मालकीण असते ना ते माझं बहीण असतंय. सक्का माहित आहे. बाहेर करा यांना. बाहेर करा. हा सोडा वा. काय आमच्या बहिणीचं घर असतंय. तू कधी आला? बाळ का थांबला आज? सरकी हे कोण दाराशी बांधून ठेवलंय? हा आज सोडेल तयार नाही. आओ आओ सोडा केला माझा बाव तो. कमिशनर साहेबांचा हुकुम आहे, आतमध्ये कोणालाही सोडता येणार नाही. परमेश्वर जरी आलं तर आतमध्ये सोडता येणार नाही. समजलं मॅडम? सॉरी मी यांना सांगते. नाही मान्य आहे ना, मान्य आहे ना. मग माझ्या घराभोवती एवढा खडा पहारा असताना एक माणूस माझ्या घरामध्ये बसवण्यात काय पॉइंट आहे सांगा मला? मला काय म्हणायचं असं करायला काय हरकत नाही. पण मी काय म्हणतो काय ग माझा भाऊ तिथे बाहेर उभा आहे होराकडे. आत येऊ देत नाही. तुम्ही त्यांना प्लीज सांगा ना. पाहिलात कमिशनर साहेब, माझा मेवणा आलाय. हो हो हिचा सख्खा भाऊ. हो तुमची माणसं त्याला आतमध्ये घेत नाहीये. तुमची ऑर्डरच आहे तशी म्हणे. आता मला सांगा याच्यात काय अर्थ आहे का? म्हणजे एक अनोळखी माणूस माझ्या घरामध्ये बसून मी कूस बदलली तरी माझ्याकडे टवकारून बघतोय, आणि माझा मेवणा बेवारशासारखा दरवाजाच्या बाहेर उभा आहे. हे बरोबर आहे का? मला सांगा तुम्ही. बघा म्हणजे काय तुम्हाला बघितलं ना तुम्ही. हा तुमच्याशी बोलायचं आहे क्या?
नमस्कार साहेब, मी पावणे 200 बोलतोय. ठीक आहे साहेब, मी बाहेर थांबतो. बर साहेब, ते ताईचा भाव आहे, खात्री आहे? त्याच्या जन्माचा दाखला मी बघितलेला नाही, पण ही मला सांगते तस. बघ तरी कसं बोलतय ते. आओ, माझा सख्खा भाऊ असतय ते. ठीक आहे. कुठल्या प्रदर्शनातून आणलंय काय कळत नाही. माझ्या बावाला? बावाला नाही, याला. सोडा त्यांना. ये दादा. हे काय भानगड असतंय, कसलं संरक्षण ते. काय सांगायचं दादा, हे सांगतील तुला सगळी कर्म करता. कृष्णे, गरम गरम एक कप चहा घेऊन ये बघ, दमून आलोय. आता आणते हा, सांगो. काय नाही हो दादा, ते मी धारवाडला गेलो होतो ना, तेव्हा एका हॉटेलमध्ये उतरलो होतो, तुम्हाला माहिती असेलच. मी त्याच्या औरसपणाची शंका घेत नाहीये मोहिते. मला काळजी वाटते ती चिपळूणकरांच्या सुरक्षिततेची. घरात जितकी माणसं कमी तितक्या चुका कमी, आणि जितक्या चुका कमी तितकीच सुरक्षितता अधिक. समजलं? येस सर. आता हा जो कोण भाऊ आलाय, त्यानं एखादी खिडकी उघडली किंवा गच्चीवर हवा खायला गेला आणि परत येताना दरवाजाला कडी लावायला विसरला, तर हे आपल्याला केवढ्याला पडेल? नो, आय एम अगेन्स्ट. हो, पण मग आता आपण काय करू शकतो? सिक्युरिटी वाढवली पाहिजे. अडकलो होतो. आता पोलिसांना वाटतं की त्या मारेकऱ्याच्या दृष्टीने मी एक डेंजरस माणूस आहे, मला संपवण्याचा तो निश्चितपणे प्रयत्न करेल. सगळं कसं विचित्रच आहे बघा. पण काय हो तो मारेकरी की काय, तो दिसायला कसा होता? हा, तसा चांगला उंचा पुरा होता, ताकदीचा माणूस होता, बोलायलाही गोड, सभ्य, व्यवस्थित कपडे घालणार. तुमच्यात आणि त्याच्यात खूप साम्य आहे. म्हणजे हा तुमचा चष्मा काढून टाकला, केसाचं वळण बदललं, आणि तुम्हाला जर एखादा कोट घातला तर तुम्ही टिंगल करता की काय तुम्ही आमची. दादा, ते नेहमीशी तट्टा करतोय बघ. हो, या बघलू. पण चेहरा असा करतोय कि वाटतंय ना. कोण घे पहिल्यांदा? बघते बघते, एक मिनिट. हॅलो. तुमचं फोन. फोन चहा. फोन घेतो ना. कोणाचा आहे ग? अविनाश यांचा मित्र. हॅलो अविनाश. कृष्णा, कप खाली ठेव. अनिलचं कप ते. मग ते येणार आहे. मग काय झालं दादा, माझ नवर येतो. कृष्णा प्लीज. कृष्णा, तुम्हाला बाबडा म्हण, अंधश्रद्धाळू म्हण, काय पण म्हण, पण एकदा एखाद्यानं घेतलेला घास किंवा घोट त्याच्याच पुटात गेला पाहिजे बघ. हे तुझं कप. सत्यवाद दादा, कधी कधी तू म्हणजे 90 वर्षाच्या म्हाताऱ्यापेक्षा कर्मट बनतय बघ. तू जेव्हा थांबतय ना, की त्यात पण काही नियम असतोय. मित्राकडे उतरलोय, जेवायची वाट बघील तू आमची. इल्ला फोन करके तुझ्या मित्राला सांग की एक नाही म्हणून. अग पण अहो बघा ना, जेव्हा थांबत नाही म्हणतो, तुम्हीच सांगा ना. सांगायचं काय त्यात, घरचाच माणूस आहे, जेवून जाणार मी गृहीत धरलंच होत, मी विचारलं सुद्धा नाही त्यांना. बर बघा. एनी सांगितलं ऐकलं ना, जा ना फोन कर ना तुझ्या मित्राला. करतो बाबा, करतो. करायलाच पाहिजे, बहिणीने सांगितलंय. अविनाश भाऊजी काय म्हणत होत? काय नाही ग, त्याला त्याच्या फाईल्स हव्या होत्या. मला वाटत त्याच्या फाईल शोधायला सुरुवात करावी, हेच बरं. गेले कित्येक दिवसात कोणत्या फाईल्स कुठे ठेवल्या. हॅलो. हा हर्षद,
अरे मी जेवायला येत नाही तुझ्याकडे. हा हो माझ्या बहिणीकडे थांबलोय बघ मी जेवायला. हा नाही पुन्हा कधी आलो की भेटीन बघ. अरे आता जेवून तुझ्याकडे यायचं म्हणजे उशीरच होईल. दिवसांनी आलोय. आपण वर बेडरूम मध्ये जाऊन विचार विनिमय करूया का? अय्यो आहो तुम्हाला ते फाईल शोधायचं ना. शोधा की मग आपण दोघं मिळून वर जाऊन शोधूया ना. काय झालं असायला? तुम्हाला काही लॉस भी की नाही का? जवळ ताता आहे तो काय म्हणेल? अवर येणं तिलकंडानं जरा विचार करा. एवढंच ना. हा चहा गार ढोण झालेला आहे आणि वरती साय पण जमलेली आहे. असला चहा मला आवडत नाही. एक काम कर, दुसरा चहा तयार कर आणि वरती बेडरूम मध्ये मला आणून दे. मी तिकडे फाईल शोधत बसलेलो आहे. वर यायला कारण दिलं की नाही? येस सर. आम्ही चिपळूणकरांच्या फोनवरून एक विचित्रच कॉल ऐकला. आम्ही तो रेकॉर्डही केलाय. फोन बाहेर ना आला होता की केला होता? केला होता. मला वाटतं मिसेस चिपळूणकरांचा भाऊ बोलत असावा कारण आवाज ओळखीचा वाटला नाही. गंमत म्हणजे सर तो फोन रॉंग नंबर असावा कारण पलीकडच्या माणसानं त्याला रॉंग नंबर आहे असं सांगितलं तरी सुद्धा हा गृहस्थ न ऐकल्यासारखं करून बोलतच राहिला. त्यानं खरोखरच ऐकलं नसेल तेही आपण समजू शकतो सर. पण पलीकडच्या माणसानं फोन ठेवून दिला तरी सुद्धा हा गृहस्थ बोलतच राहिला. आणि बोलत काय होता तर रात्री उशीर होईल जेवायला वाट पाहू नको असंच काहीतरी. ओ आय सी. सर हा कसला खेळ समजायचा आपण? हा खेळ नाही, ही खेळी आहे मोहिते, खेळी. आत्ता नक्की काय ते सांगता येत नाही पण कुठेतरी काहीतरी चुकत आहे. कुठे काय? तुम्ही असं करा, तुम्ही ते रेकॉर्डिंग घेऊन या. सुरुवातीपासून मला ते ऐकायचंय. येस सर. वा किती दिवसांनी आज घरचं पोट भर जेवलंय बघा. चन्ना गिप्तू थँक यू. पण दादा मी तुम्हाला रिलॅक्स व्हायला नाही देणार. म्हणजे वो माझं एक काम कराल? शुअर. काय मी गेले कित्येक दिवस सारखा टेन्शन खाली आहे. सावध राहून राहून पण कंटाळा आलाय. आजची रात्र मी वरच्या बेडरूम मध्ये जाऊन बिंदास झोपावं म्हणतोय. झोपा की मग तुम्ही हॉलमध्ये झोपाल प्लीज. नाही म्हणजे तुम्हाला सोफ्यावर झोपावं लागेल म्हणून मी म्हणतोय. चालेल की? नाहीतर नको नको. तुमच्या बहिणीला नाही आवडलं. नको. तसं नाही. नाही झोपतो की मी. अगं प्रिया हॉलमध्ये कोणीतरी सावध आणि दणदणीत माणूस असलं तरच मला बिंदास झोप लागेल ना. तुम्ही काय काळजी करू नका बघा. बिन घोर घोरत पडा. प्रिया पण खाली गेस्ट रूम मध्येच असणार. पाय दुखावला ना तिचा घोट्याजवळ. जिना चढायचं होगा रिस्क नाही घेता येणार तिला. आणखी दुखवायचं नाही तर. नाही काय ग अंद्रे तुम्ही एकटच वरच्या बेडरूम मध्ये झोपणार का? आज काय पहिल्यांदा झोपतोय काय? चला. जरा फिरून याव म्हणतो आम्ही. रात्री फिरण्याची वाईट सवय जाता जात नाही बघा. तब्येतीला बरस ते. तर वो पण तुम्ही सगळं आमच्यासाठी थांबून सोडू नका बघा. येऊन पसरतोय बघा आम्ही सोफ्यावर. बापूराव आमचं पांघरून गिंगरून काढून ठेवा. बडीशेप विश यू व्हेरी गुड नाईट दादा. गुड नाईट.
माझा सख्खा मेवणा माझ्या जीवावर उठला का कशासाठी केलंस हे सगळं? त्याचं उत्तर आमच्याजवळ आहे मिस्टर चिपळूणकर. हा तुमच्या जीवावर उठला त्याचं कारण आम्हाला हवा असलेला मारेकरी बलराम धारवाडकर उर्फ बल्ल्या तो हाच तुमचा सख्खा मेवणा. अनिला साहेब, अनिला साहेब, काय झालं? काय झालं साहेब? माझ्या जीवावर उठलेला मारेकरी बघायचा आहे तुला? हा बघ, हा माझा सख्खा मेवणा. नाही नाही नाही, काहीतरी गफलत होत आहे. काही गफलत नाही कृष्णे, मीच तो. माझा भाऊ माझ्या सौभाग्यावर उठला कशासाठी? माझ्या रहस्याचा एकमेव साक्षीदार तुझा नवरा अनिल होता. त्याला जिवंत ठेवणं माझ्या दृष्टीने धोक्याचं होतं, कारण आज न उद्या त्याने मला नक्कीच ओळखलं असत. आमच्या धंद्यात अशी रिस्क घेऊन चालत नाही कृष्णे. आज आपला टाइम खराब होता कमिशनर, नाही तर बाप जन्मात तुमच्या हाती लागलो नसतो. वेळ तर खराब होतीच, तीन साक्षीदार मेले तेव्हा आमची आणि आज तुझी. तुझी पहिली घोडचूक म्हणजे टेलिफोनवरचा तुझा वास्तववादी अभिनय. तो फोन आम्ही टॅप केला होता. नंतर माझ्या लक्षात आली ती तुझी फोन करण्याची विशिष्ट पद्धत. डाव्या हाताने तुझ्या हातावरचं गोंधण, तुझ्या त्या ड्रगच्या सिगरेटचा उग्र वास जो धारवाडलाच माझ्या नाकात घुसला होता, हे सगळं लक्षात आल्यानंतर माझी 100% खात्री पटली कि तो तूच आहेस, तूच. ज्यावेळी तू बंगल्याच्या बाहेर अस्तित्वात नसलेला खुनी पायपावरून चढून आत येतो अशी दिशाभूल करणारी नाटकं करत होतास, त्यावेळी इथं आत आम्ही आमच्या नाटकाची तयारी करत होतो. माझा अजूनही विश्वास बसत नाही. तू असं का केलं दादा? हा मार्ग मी स्वखुशीने पत्करला नाही कृष्णे. आपल्या आई बाबा वारल्यानंतर अण्णांनी आपल्या दोघांच्याही आयुष्याला चांगली सुरुवात करून दिली.
माझा धंदाही चांगला चालला होता आणि मग मला ड्रग्सचं व्यसन लागलं आणि ते व्यसन इतकं पराकोटीला गेलं की ड्रग्ज मिळवण्यासाठी मी कुठच्याही थराला जाऊ शकत होतो. त्याच दरम्यान मला माझा बॉस भेटला आणि त्याने जो मार्ग दाखवला त्याच मार्गावर मी नकळतच चालत राहिलो. एक दिवस माल पोचवताना आमच्यातल्याच एका माणसाला मी ठार मारलं आणि माझ्या बॉसनं बक्षीस म्हणून मला भली मोठी रक्कम दिली. बस माझी लाईन मला खुली झाली. एक माणूस मारला की साली वर्षभराची कमाई एका दिवसात. अरे तू माणूस आहेस की सैतान. आय एम सॉरी मिसेस चिपळूणकर. रक्षा नादी लागलेला माणूस माणूस राहत नाही. त्याला आई बाप बहीण भाऊ ही सगळी नाती तुच्छ वाटू लागतात. अंमली पदार्थांचं व्यसन म्हणजे हिंस्त्र श्वापदाची गुहा आहे. तिथे फक्त जाणाऱ्या पावलांच्या खुणा दिसतात, येणाऱ्या पावलांच्या नाहीत. बलराम, आमच्या तीन साक्षीदारांचे खून केल्याबद्दल आणि मिस्टर अनिल चिपळूणकरांच्या खुनाच्या प्रयत्नाबद्दल मी तुला अटक करत आहे. कॉन्स्टेबल अरेस्ट हिम. ते बोल मिस्टर चिपळूणकर, उद्या सकाळी पोलीस स्टेशनला येऊन रितसर जबानी द्या. घेऊन चल त्याला. सावकाश चल. ए बघ, आपण पोलीस स्टेशनवरून सरळ मार्केटमध्ये जाऊ. तिकडं तुला तुझ्या दुडक्या चालीनं काय खरेदी करायची असेल ती कर. नंतर आपण सरळ जेवायला जाऊ. मस्त पैकी कुठेतरी. कशी काय वाटली माझी आयडिया? पण तेवढ्यानं कसं होईल? तुम्ही मला सॉलिड त्रास दिलं. मी हाऊ काय अनरे, मी तुम्हाला पेनल्टी देणार. काय? आओ आपण परत हनीमूनला जायचं, पण कामात एक एक कागद न घेता. गाई ग, काय झालं? तोपर्यंत आपण थांबायचं. चला चावड. नाही मी काय पाहिलं नाही, काय ऐकलं सुद्धा नाही. आलं हे कानडी रत्न आलं. बंदरू बन्नी बन्नी येणारू केलस इतका. आईया हे कानडी का बोलताव तुम्ही? मराठी बोला मराठी. मला चांगले येते तुमच्या परीस बेस्टा. बापूराव हाऊ कानडी. हो साहेब, त्या घरात सगळे कानडी बोलायला लागले, तुम्ही कधी शिकणार? कळलं? तुम्ही तिकडे लक्ष देऊ नका, तुम्ही समोर बघा. चल ग. अरे मंडळी निघालत काय? बरे ओळख ठेवा. अहो या घरात आत्ताच कुठे प्रेमांकुर फुलायला लागलाय, त्याला बहर येणार, पालवी फुटणार. नाही वेळोवेळी तुम्हाला प्रगती कळवीनच मी. तोपर्यंत बत्ती बनणे. तुमच्याशी काय कानडीत बोलतोय मी? बरे भेटूया. तुम्हाला मनोरंजनासाठी NH मराठीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.